सर करूया आपण आता सुरू. पाटील सर. हाँ सर सुरू करा. नमस्कार सगळ्यांना. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी आयोजित वेबिनार मालेमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद यांच्या वतीनं इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, 10वीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयाच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये यथायोग्य असं मार्गदर्शन व्हावं या अनुषंगानं सुरू असलेल्या वेबिनार मालिकेमध्ये उपस्थित आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान डॉक्टर कलीमुद्दीन शेख साहेब प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद, त्याचप्रमाणे माननीय सूरज प्रसाद जयस्वाल साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद औरंगाबाद, शिक्षणाधिकारी माध्यमिक माननीय डॉक्टर बीबी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे आजचे प्रमुख व्याख्याते सन्माननीय जालिंदरजी बटुळे साहेब वरिष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद, त्याचप्रमाणे माझे मित्र सन्माननीय विजय पाटोदी सर, त्याचप्रमाणे आजच्या या व्याख्यानासाठी उपस्थित डॉक्टर विशाल तायडे ज्येष्ठ अधिव्याख्याता डाएट औरंगाबाद, औरंगाबाद डाएटचे समाजशास्त्र विभागाचे प्रमुख आमचे मित्र आदरणीय योगेश्वरजी जाधव सर, गणित विभागाच्या प्रमुख आदरणीय शोभा मोकळे मॅडम, त्याचप्रमाणे विज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रकाश मांटे सर, उपस्थित सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता अधिव्याख्याता शिक्षक केंद्र प्रमुख विद्यार्थी मित्रांचं या वेबिनार मालेमध्ये मी स्वागत करतो. मित्र हो, आज आपण दोन मान्यवरांकडून भूगोल या विषयाच्या अनुषंगानं येत्या काही दिवसात होणाऱ्या परीक्षेचा अभ्यास तुम्हाला सोपा कसा करता येईल, भूगोलाची प्रश्नपत्रिका कशी असेल, कोणत्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त गुण संपादन करता येतील, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या मान्यवरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या या कार्यक्रमामध्ये सामाजिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय योगेश्वरजी जाधव सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या वेबिनार मालेचं प्रास्ताविक करावं. हॅलो. हां हॅलो, आवाज येतोय सर? हां
हॅलो. हा येतोय सर, आवाज येतोय. ओके. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. या ठिकाणी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कृतीपत्रिका आधारित समुपदेशन, मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या अनुषंगाने परीक्षेच्या कालावधीपर्यंत एक योग्य दिशा मिळावी त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचं जे वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आयोजन केलेलं आहे, या कार्यक्रमामध्ये मी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सर्व उपस्थितांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आजचे प्रमुख संवादक जे आहेत त्यामध्ये श्री जालिंदर बटुळे सर, वरिष्ठ अधिव्यक्ता जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था औरंगाबाद, आणि आमचे मित्र जे सामाजिक शास्त्र विषयाच्या अनुषंगाने नेहमीच तत्पर असतात असे श्री विजय पाटोदी सर, पीयू जैन माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, यांचाही मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्व विद्यार्थी मित्र आणि सर्व शिक्षक बांधव, 5 तारखेला आपण एक वेबिनार घेतला होता इतिहासाचा, आणि त्याचा दुसरा भाग सामाजिक शास्त्रांतर्गत भूगोलाचा आज आपण घेतोय. जर आपण मागील वर्षीच्या परीक्षेचं जर थोडस पुनरावलोकन केलं, जसं मी मराठीमध्ये तुलनात्मकरित्या सांगितलं होतं आपण किती टक्क्यांनी आतापर्यंत कमी आहोत, त्या अनुषंगाने सामाजिक शास्त्र विषयाचं जर आपण एक पुनरावलोकन केलं तर असं दिसून येत आहे की 2018-19 मध्ये सामाजिक शास्त्र विषयाचा निकाल 96.28% होता. तोच निकाल 2019-20 म्हणजे मागील वर्षी 88.88% होता. म्हणजे जवळपास 8% घट झालेली होती. तसं तर मागील वर्षी भूगोलचा पेपर हा झालेलाच नव्हता, परंतु सरासरी जी काढली इतिहास विषयाच्या गुणांवरून त्यानुसार असं दिसून होते की 8% सरासरीने घट झालेली आहे. किंबहुना आपण असं जर म्हटलं की या नवीन सिलेबसवर आधारित 18-19 असो किंवा तत्पूर्वीचे जे पेपर असतील, तर काही ठराविक घटक आहे, ठराविक आपण ज्या निष्पत्ती म्हणतो अध्ययन निष्पत्ती, त्यामध्येच विद्यार्थी सातत्याने छोट्या छोट्या चुका करतात आणि त्यामुळे थोडेसे मार्क कुठेतरी कमी जास्त होताना आपल्याला आढळतात. तर नेमक्या या कृतीपत्रेच्या अनुषंगाने आपण सर्वांना परिचित आहेत जे बदल झालेले आहेत त्या बदलाच्या अनुषंगाने आपल्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. त्यामध्ये बदल झाले म्हणजे आपल्याला आणखी सोपं स्वरूप समोर आलेलं आहे. फक्त आपल्याला प्रश्नांचं स्वरूप समजून घ्यावं लागतं आणि जेव्हा तो प्रश्न समजतो तेव्हाच आपण त्याचं व्यवस्थित उत्तर लिहू शकतो. म्हणजे ज्ञानापेक्षा आकलन आणि आपल्या निरीक्षण कौशल्याला भूगोलामध्ये जास्त महत्व आहे. कौशल्यावर आधारित प्रश्नांचा अधिकाधिक समावेश भूगोल विषयामध्ये केलेला आहे. जर आपण परीक्षेचा पॅटर्न बघितला 39 गुणांपैकी, तर कौशल्यावर आधारित स्किल बेस्ड क्वेश्चन जास्तीत जास्त आहेत. म्हणजे जसं नकाशात माहिती भरणे, त्यानुसार सूची तयार करायची, किंवा नकाशा वाचन करून प्रश्नांची उत्तर लिहायची, भौगोलिक कारणं द्यायची असेल किंवा आलेख किंवा आकृती काढायची असेल, तर या अनुषंगाने जर या प्रश्नांचं स्वरूप बघितलं तर कौशल्यावर, निरीक्षणावर आणि आकलनावर जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणी आहेत. थोडस दुसरं जर आपण बघितलं तर सातत्याने 3-4 वर्षापासून जेव्हा जिल्ह्याचा अहवाल येतो त्यामध्ये नकाशा वाचनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची संपादनं कुठेतरी कमी असते. म्हणजे ती कमी काय तर याचं एकमेव कारण की आपल्याला तो नकाशा अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यावा लागेल. जेव्हा आपण आता रिसेंट 10वीचा विचार करतो भारत आणि ब्राझीलच्या अनुषंगाने, तर त्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी नकाशा आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा त्या आशयाचे खूप सारे प्रश्न आहेत, आलेख आहेत, आकृत्या आहेत, त्यांचे भौगोलिक कारण आपल्याला द्यायचे आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला संपूर्ण कंटेंट चांगल्या पद्धतीने समजून घ्या. यादव सर आपला आवाज येत नाही आहे. हॅलो.
आता येतोय आवाज सर? म्हणजे आपण जर एकंदरीत विचार केला तर आपल्याला नकाशा वाचनाच्या अनुषंगाने ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्याव्या लागणार आहे, नकाशाचं निरीक्षण करावं लागणार आहे, त्याचबरोबर नकाशे सोडवण्याचं सुद्धा आपल्याला अधिकाधिक सराव करावा लागणार आहे. एक प्रश्नपत्रिकेच्या किंवा परीक्षेच्या अनुषंगाने एक छोटस विश्लेषण असं आहे, तज्ञांचं विश्लेषण, की आपण परीक्षा दिल्यानंतर आपल्याला जेवढे गुण अपेक्षित असतात त्यामध्ये थोडेसे चांगले मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु बऱ्याचदा जर कमी मिळाले किंवा आपलं मेरिट जर जात असेल थोड्याफार गुणांनी किंवा आपल्याला कमी गुण मिळाले असतील तर ते खूप अवघड प्रश्न चुकल्यामुळे कधीच होत नाही. जर कमी गुण मिळण्याचं कारण किंवा थोड्या थोड्या फरकांनी थोड्या थोड्या मार्कांनी आपलं मेरिट जाण्याचं मुख्य कारण हे असतं की आपण प्रश्न समजून न घेता त्याचं उत्तर लिहिल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला तशा मार्कांची तफावत जाणवते. म्हणून नेमकं मला प्रश्न स्वरूप समजून घेता त्या प्रश्नाचं योग्य एक कृतीपत्रिका आधारित तेही मला समजून घेता आलं पाहिजे, या अनुषंगाने या सर्व विषयाची तयारी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं आज दोन्ही जे तज्ज्ञ आपल्याला मिळालेले आहेत भूगोल विषयाच्या अनुषंगाने, हे निश्चितच आपल्या सर्व छोट्या छोट्या समस्यावर त्या अनुषंगाने या ठिकाणी विश्लेषण करतील. आपल्याही काही समस्या असतील तर आपण त्यांना विचारूया आणि परीक्षेला जाता जाता उरलेल्या 50 दिवसामध्ये आपण थोडस स्मार्ट प्लॅनिंग करूया आणि आपल्या विषयामध्ये या सदर विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे करतील या अनुषंगाने आपण नियोजन करूया. सर्व विद्यार्थी बांधवांना तसंच या ठिकाणी मुख्य जे दोन संवादक आहेत श्री बटुळे सर आणि श्री पाटोदी सर या दोन्ही वक्त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या व्याख्यानमालेमध्ये जे तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शाळेत जाऊन अगदी फरशीवर बसून मुलांना मोठ्या आत्मीयतेनं मार्गदर्शन करतात, मग कितीही लांबची शाळा असो, मग ती तांडा असेल, वाडी असेल, वस्ती असेल, पण तिथल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नियमितच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र औरंगाबाद यांच्याकडून होत असतो. असे आमचे वरिष्ठ अधिव्याख्याता आदरणीय जालिंदर बटुळे सर यांना मी विनंती करतो की आमच्या या 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करावं. सर आवाज येतो? सर हो येतोय. सर स्क्रीन दिसते सर? नाही सर स्क्रीन नाही येत. सर अजून हो तर आता होईल. हा येते येते होते. आज विज्ञान दिनानिमित्त दहावीच्या विद्यार्थ्यांना आपण एक पूर्वतयारी म्हणून या सत्राचं या ठिकाणी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था व जिल्हा शिक्षण जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्या वतीने या सत्राचं या ठिकाणी आयोजन केलं. आमच्या या प्रस्तुत संस्थेचे आम्हाला नेहमी दिशा देणारे आमचे आदरणीय डॉक्टर वलीउद्दीन शेख साहेब, त्याचबरोबर आपले सर माइक शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर प्रशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख
आणि माझ्या प्रस्तुती संस्थेमध्ये सर तुमचा आवाज येत नाहीये सर क्लियर. पटोळे सर हॅलो. बटोळे सर तुमचा आवाज येत नाही आणि स्क्रीन शेअरिंग बंद झालाय. हॅलो आवाज येतो सर. हॅलो. हा आता येतोय सर आवाज येतो. तर माझ्या स्क्रीन शेअर नाही झालेली. तर या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे आमचे जे या सत्रासाठी जो प्लॅटफॉर्म जो तयार करून दिलेला आहे आणि खरोखरच संतांची आणि धनाजीची भूमिका या ठिकाणी असते. आमचे बिस्कुटे सर आणि आमचे सुवास सर जिल्ह्यासाठी त्याचबरोबर इतरांनाही सुद्धा अशा प्रकारची युट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक दिशा त्या ठिकाणी मिळणार आहे. तर तुमचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी स्वागत त्या ठिकाणी करतो. की माझे माध्यमिक शाळेमधील असलेले जे शिक्षक जे आहेत आणि त्याचबरोबर माझे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता आहे ही गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक शास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मार्क त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी मिळाले पाहिजे आणि म्हणून एक माध्यमिक शिक्षक म्हणून असलेली जी माझी जी भूमिका आहे माझ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये ही भूमिका मला ज्यावेळेस पार पाडायची असेल तर त्यावेळेस माझं जे भूगोलाचं असलेलं जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे आणि मला या परीक्षेच्या संदर्भामध्ये जो मिळालेला जो वेळ म्हणजे आता जो मिळालेला जो वेळ आहे ते माझं जे आयोजन कशा प्रकारचं असलं पाहिजे नियोजन कसं असलं पाहिजे तर या माध्यमामधून जसं भूगोलामध्ये एक बाणाची दिशेची उत्तर असतील ही दिशा देण्याचं जे काम आहे या सत्राच्या माध्यमामधून त्या ठिकाणी मी आणि पाटोजी सर या ठिकाणी एक उत्तर दिशा देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. परंतु इतर ज्या साध्य दिशा आहेत या दिशा संशोधन करण्याचं किंवा त्याला एक वाटाड्या म्हणून त्या ठिकाणी महत्वाची असलेली भूमिका जी आहे ही भूमिका आपल्या सर्वांना या ठिकाणी करायची आहे. मग तो विद्यार्थी असेल पालक असेल त्याचबरोबर माध्यमिक शिक्षक म्हणून या विषयाचं काम भूमिका पार ठिकाणी करायची. सर्वसाधारणपणे या ठिकाणी ज्यावेळेस आपण विचार करतो या पुस्तकाचा ज्यावेळेस आपण पाहतो एक वार्षिक नियोजन आयोजन आणि कार्यवाही या बाबतीमध्ये पाहतो तर आम्ही दोन टप्प्याच्या संदर्भामध्ये एक दिशा देण्याचं या ठिकाणी काम केलं की हा विषय कशा पद्धतीचा आहे. कारण की एक आपल्या समोर शिक्षण क्षेत्रामध्ये चार महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात की विद्यार्थी असेल किंवा शिक्षक असेल किंवा शिक्षण क्षेत्र असेल की हे का करायचं का तर उत्तर त्या ठिकाणी आपल्याला स्वस्त आलं त्यामध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा त्या ठिकाणी एक आपली महत्वाची त्या ठिकाणी भूमिका असते आणि त्यानंतर ते कसं त्या ठिकाणी केलं पाहिजे ही सुद्धा एक महत्वाची भूमिका या ठिकाणी आपल्याला पार पाडावी लागते आणि त्याचबरोबर मला त्यापासून किती फळ मिळालं आहे किती यश मिळालं आहे त्यासाठी ही एक भूमिका एक विद्यार्थी किंवा एक शिक्षक या नात्याने करावी लागते. आणि म्हणून या पाठ्यपुस्तकाचा या दृष्टिकोनातून विचार केला की भूगोलासारखा विषय पाहिलं तर शेवटी शेवटच्या तासिकेमध्ये त्या ठिकाणी दिली जात असते आणि त्यामुळे विद्यार्थ्याला सुद्धा या विषयाच्या संदर्भामध्ये कंटाळा येत असतो. आजही गेल्या वर्षी आपण जर पाहिलं आमच्या जाधव सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपला निकाल त्या ठिकाणी कमी लागलेला आहे आणि त्यातल्या भूगोलाचाही पेपर त्या ठिकाणी झालेला नाही म्हणजे की इतकी परिस्थिती. कारण की आज या ठिकाणी प्रयत्न करीत असतो आणि म्हणून या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो या पाठ्यपुस्तकाच्या संदर्भामध्ये तर आपलं जे पाठ्यपुस्तक जे आहे या पाठ्यपुस्तकाची असलेली मांडणी आपण ज्यावेळेस पाहतो की वर्गामध्ये जात असताना माझ्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी नेमकं काय मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस सर्वसाधारणपणे की
एक विद्यार्थ्यामध्ये या भौगोलिक जो दृष्टिकोन जो आहे हा भौगोलिक दृष्टिकोन त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. कारण की अभ्यासक्रम म्हणल्यानंतर काय आहे की अभ्यासक्रम म्हणल्यानंतर त्याचं ध्येय कोणतं आहे, उद्दिष्ट कोणतं आहे, त्यावर त्याचा पाठ्यक्रम कशा प्रकारचा आहे आणि त्याची अध्यापन पद्धती कशा पद्धतीची आहे आणि त्याचं मूल्यमापन कशा पद्धतीचं आणि म्हणून या सत्राच्या माध्यमामध्ये या चारही गोष्टी ज्या वेळेस आपल्याला हॅलो सर शेअरिंग बंद झालं सर. हो थोडा नेटवर्क इश्यू आहे सर, येतील लगेच. कमी दाखवते नेटची बँडविड्थ पण कमी. आकाशे असेल किंवा आकृती वाचन असेल, आलेख वाचन आहेत, तर या बाबतीमध्ये सुद्धा त्यामध्ये स्पष्टता त्या ठिकाणी निर्माण करता आली पाहिजे आणि एक पर्यावरणाविषयी जाणीव निर्माण करता आली पाहिजे. जर हे जे उद्दिष्ट ज्या वेळेस आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये ठेवल्यानंतर आपला जो विषय जो आहे तर या विषयाच्या बाबतीमध्ये चार घटकामध्ये जे उद्दिष्ट या ठरलेली आहे. पहिलं आहे भूगोल, पहिलं आपण पाहतोय आपल्या दुसरं आणि विस्ताराच्या संदर्भात अक्षरवृत्त रेखावृत्त म्हणजे नेमकं काय आहे, कोणतं स्थान कोणत्या याच्यामध्ये आहे, तर ह्या ज्या संकल्पना आहे ह्या संकल्पना त्या ठिकाणी समजून घेणं म्हणजे सामान्य भूगोलाच्या संदर्भामध्ये दहावीमध्ये आपण त्या ठिकाणी विचार. त्यानंतर दुसरा जो महत्वाचा पाठ्यक्रमाची जी मांडणी ज्या वेळेस आपण विचार करीत असतो त्यावेळेस तो म्हणजे की आपला असलेला तो प्राकृतिक विभाग आहे. मग या प्राकृतिक विभागामध्ये प्राकृतिक रचना असेल, त्याची जलप्रणाली असेल, आपलं हवामान असेल, नैसर्गिक वनस्पती व प्राणी असतील किंवा लोकसंख्या असेल, तर या बाबतीमध्ये आपण याचा विचार करतो. मानवी भूगोलाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस विचार करतो तो त्यामध्ये उपयोजन, तर या घटकाचा विचार त्या ठिकाणी केला जातो. आणि जो प्रत्यक्ष घटकामध्ये आपल्या भूगोलाची ती जी मांडणी जी आहे या चार शाखेमध्ये त्या ठिकाणी केलेली आणि म्हणून त्याला जवळजवळ 34 अध्ययन निष्पत्ती त्या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती कोणती आहे का, ते उद्दिष्ट करण्यासाठी मला नेमकं काय करावं लागेल, तर या दृष्टिकोनातून आपण हा एक विचार त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून ते करीत असताना सर्वसाधारणपणे हे जे 9 जे घटक आहेत या घटकाची गुण विभागणी ही कशा पद्धतीची त्या ठिकाणी आहे त्या दृष्टिकोनातून आपण थोडक्यात त्या ठिकाणी विचार करणार आहोत. सर्वसाधारणपणे पहिला जो घटक जो आहे तर तो घटक तो त्या वार्षिकच्या संदर्भामध्ये एकूण त्याला 10 तासिका त्या ठिकाणी दिलेली आहेत. त्याचबरोबर तो 4 मार्काला त्या ठिकाणी तो प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारला जात असतो आणि विकल्प असं त्यात 5 गुण त्या ठिकाणी आहे. आणि याचा जर विचार करीत असताना आता आपल्याकडे वेळ कमी आहे यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे, कमी कमी 2 तासिकेमध्ये आपल्याला काही त्याचं नियोजन करता येईल का, ही एक महत्वाची भूमिका आपण त्या ठिकाणी पार पाडली पाहिजे. त्यानंतर दुसरं जे महत्वाचं जे प्रकरण जे आहे ते स्थान व विस्तार, तर त्यालाही सुद्धा या ठिकाणी 6 तासिका आहेत, त्याला 4 गुण आहेत आणि विकल्पासह 6 गुण आहेत. तिसरा जो महत्वाचा जो घटक आहे तो प्राकृतिक रचना व जल प्रणाली, हा जो महत्वाचा जो घटक आहे तो 10 तासिकेमध्ये आहे, त्याला 4 गुण आहेत, विकल्पासह 6 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत. चौथा जो घटक जो दिलेला आहे त्याला तासिका वार्षिक 9 दिलेले आहेत आणि सर्वसाधारणपणे आपण जर पाहिलं या ठिकाणी जर 4 मार्कासाठी आहे त्याला विकल्पासह 7 गुणाचा त्या ठिकाणी परीक्षेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न या घटकावर त्या ठिकाणी विचारला जातो. सहावा जो घटक आहे वार्षिक नियोजनानुसार 8 तासिका आहेत आणि जवळजवळ 5 मार्काला हा घटक त्या ठिकाणी विचारला जातो आणि जास्तीत जास्त विकल्पासह त्याला 8 गुण त्या ठिकाणी दिलेले. सातवा महत्वाचा जो घटक जो आहे तो मानवी वस्ती आहे, तर हा जो मानवी वस्तीमध्ये 10 तासिका असतात आणि 5 गुण विचारले जातात
आणि त्या दृष्टिकोनातून त्याला विकल्पासह 8 गुण त्या ठिकाणी दिले. 8वा जो आहे तो अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. तर हा जो घटक आहे तो 8 पासिकेचा आहे आणि 4 मार्काला आहे. विकल्पासह 6 गुण आहे. पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन याचा जर विचार जर केला तर हा 8 तासिकेसाठी असतो आणि त्यामध्ये 5 गुण त्या ठिकाणी यामध्ये दिले जातात आणि 8 मार्क हे विकल्प असं आहे. अशा पद्धतीने एकूण 40 गुणासाठी हे 9 घटक आपल्याला परीक्षेच्या संदर्भामध्ये या 9 घटकाला सारख्याच प्रकारचा जो भारांश आहे त्या दृष्टिकोनातून पाहणं अपेक्षित आहे. आज जवळजवळ 1.5 ते 2 महिने या ठिकाणी आज आपल्याला सरासरी 40 तासिकेमध्ये त्याचं त्या ठिकाणी नियोजन करून काही अभ्यासही या ठिकाणी झालेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपली एक महत्वाची जी भूमिका आहे ही भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं ही सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला परीक्षेच्या संदर्भामध्ये प्रश्न हे उद्दिष्टानुसार त्या ठिकाणी कशा प्रकारची प्रश्नपत्रिकेची किंवा ती कृती. कारण की उद्दिष्ट जर विचार केले तर सर्वसाधारणपणे 8 प्रकारचे उद्दिष्ट हे डोळ्यासमोर ठेवून आपली कृती पत्रिका त्या ठिकाणी तयार केली जाते. आणि म्हणून जे विद्यार्थी आपले जे आहेत तर त्याला स्मरणावर त्या ठिकाणी स्मरण हे एक महत्वाचं जे उद्दिष्ट जे आहे त्याला किती आठवत आहे, त्याचं किती ज्ञान आहे, त्या ज्ञानाच्या आधारावर या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. म्हणजे की पहिलं जे उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट म्हणजे की स्मरणावर राहावं. म्हणजे की पाठांतर त्याचं किती आहे त्यासाठी त्या विद्यार्थ्याला 4 गुणावर प्रश्न या कृतीपत्रिकेमध्ये त्या ठिकाणी विचारले जातात आणि विकल्पासह 6 गुण असतात, त्याचं शेकडा प्रमाण त्या ठिकाणी 10 असतात. दुसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे ते आकलन. तर हे जे आकलन जे आहे या आकलनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्या आकलनाच्या संदर्भामध्ये की त्याला किती समजलं आहे त्या दृष्टिकोनातून एखादा घटक त्या ठिकाणी पाठ्यक्रम त्या ठिकाणी शिकवत असताना तो किती समजला आणि तो स्वतःच त्या ठिकाणी किती पद्धतीने त्याचं चिंतन तो करतो, तर त्या दृष्टिकोनातून या घटकाला महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि म्हणून जवळजवळ 12 मार्कासाठी आपल्या आकलनावर आपला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात असतात. विकल्पामध्ये 20 गुण असतात आणि त्याचा भारांश हा सर्वात जास्त म्हणजे 30% आहे. म्हणजे आकलनावर जास्तीत जास्त समजणं म्हणजे की त्यासाठी आपल्या पुस्तकाचं वाचन करणं, त्याचं चिंतन करणं, ते जो गोवी दिलेला आहे त्यांनी जे मार्ग आपल्याला दाखवलेले आहे त्या मार्गाचा त्या ठिकाणी आपण विचार करणं आणि त्या दृष्टिकोनातून या आकलनावर त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. तिसरं महत्वाचं जे आहे ते म्हणजे उपयोजन. तर विपुल म्हणजे आपण जे मिळवलेलं जे ज्ञान जे आहे तर त्या ज्ञानाचं मी कशा पद्धतीने त्या ठिकाणी तो विद्यार्थी त्या ठिकाणी उपयोगी त्या ठिकाणी करतो त्यासाठी 8 गुण आहेत. विकल्पास 12 आहेत, शेकडा प्रमाण त्याच 20 आहे. तर अशा पद्धतीने उपयोजनावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी आहेत की त्याचा किती प्रमाण करेल, एक नकाशा असेल किंवा आलेख असेल, तर तो कशा पद्धती त्यासाठी 8 मार्कासाठी म्हणजे आलेख वाचन किंवा त्या ठिकाणी आकृती वाचन असेल तर अशा बाबतीमध्ये हे उपयोजन त्या ठिकाणी प्रश्न परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारले जातात. संश्लेषण म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारची जी तुलना आहे किंवा एखादा फरक आहे, एखादा वर्गीकरण आहे, तर म्हणजे ब्राझील आणि भारत या देशाच्या संदर्भामध्ये मग ती प्राकृतिक रचना असेल त्याच्या बाबतीमध्ये काय फरक आहे, त्यामध्ये नदीच्या बाबतीमध्ये देतील असलेल्या नद्या आहे त्याच्या बाबतीमध्ये काय फरक आहे. तर या दृष्टिकोनातून एक तुलनात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्याला किंवा आपण त्या विद्यार्थ्यापर्यंत अशा प्रकारचा जो अभ्यास आहे तो अभ्यास करून घेणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे 4 गुण विकल्पास 5 गुण आणि 10% भारांश या माध्यमामधून विचार त्या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये पूर्ण मूल्यमापन हे एक महत्वाचं उद्दिष्ट यामध्ये आहे. कारण की स्वतःचं मूल्यमापन तो स्वतः त्या ठिकाणी करू शकतो. अशा प्रकारचे प्रश्न या परीक्षेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी असतात आणि म्हणून विद्यार्थ्यांनी सराव करणं या हा एक महत्वाचा उद्देश या माध्यमामध्ये आहे. त्यानंतर 6वं जे आहे ते सृजनशीलता म्हणजे की सर्जन नवनिर्मिती की एखादा घटक त्या ठिकाणी तुम्ही करीत असं तुम्ही नव्याने त्यामध्ये नेमकं काय भरू देता, त्याच्यामध्ये नवनिर्मिती तुमची काय आहे, तर हा एक महत्वाचा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आणि म्हणून असे 4 मार्क या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारले जात असतात. त्याला विकल्पास 6 गुण असते आणि 10% भारांश असतो. त्या दृष्टिकोनातून विचार केला जातो
त्यानंतर जे मूल्य आता पर्यावरणीय जे मूल्य असेल किंवा एखादा वक्तशीरपणा असेल किंवा राष्ट्रप्रेम असेल, मग पहिल्या दुसऱ्या घटकामधून आपल्याला राष्ट्रप्रेम कसं निर्माण करायचं असेल, तर अशा प्रकारचे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात असतात. आणि म्हणून अशा प्रकारचे दोन आपल्या स्वतःच्या मूल्यावर, मग ते सामाजिक मूल्य असेल, राजकीय मूल्य असेल, राष्ट्रीय मूल्य असेल किंवा वैयक्तिक मूल्य असेल, तर अशा बाबतीमध्ये सुद्धा प्रश्नाचं स्वरूप या कृतीपत्रिकेमध्ये त्या ठिकाणी केलं जातं. आणि आठवं जे उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे जीवन कौशल्य, जे 10 जीवन जे कौशल्य जे आपण म्हणतो त्या कौशल्याच्या आधारावर व्यक्ती व्यक्तीमध्ये असलेला सहसंबंध असेल, सिद्धांत असेल, तर असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे जीवन कौशल्य जे आहेत त्या कौशल्याला आधार धरून सुद्धा काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात असतात. अशा प्रकारे 40 मार्काची या उद्दिष्टानुसार विकल्प 60 ते 61 पर्यंत विकल्प असं ही प्रश्न असते. आणि त्याला 100% भारांश या ठिकाणी दिला. या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे हा एक महत्वाचा. त्यानंतर बटुळे सर आपला आवाज येत नाहीये आणि जो येतोय तो इको होऊन येतोय. हॅलो हॅलो बटुळे सरांना कदाचित थोडासा नेटवर्क इश्यू असू शकतो, लवकरच ते जॉईन होतील आपल्यामध्ये. दादा थोडा नेटवर्क जो प्रॉब्लेम आहे ना तुमचा, जर व्हिडिओ बंद केला ना तर आवाजाला मग अडचण येणार नाही. स्क्रीन शेअरिंग चालू राहू द्या पण तुमचा व्हिडिओ फक्त. हो हो त्याचबरोबर प्रश्न प्रकारानुसार अशा प्रकारे वस्तुनिष्ठ प्रश्न 20%, लघुत्तरी प्रश्न 60% आणि दीर्घोत्तरी प्रश्न जे आहे ते 20%. अशा पद्धतीने आपली प्रश्नाची कृतीपत्रिका जी आहे, एसीसी बोर्डाची 10वीची भूगोलाची ही कृतीपत्रिका त्या ठिकाणी तयार केली जाते. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी एक दिशा देण्याचं जे काम आहे आपल्या विद्यार्थ्याला, आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा या पद्धतीचे जे प्रश्न आहेत तर या प्रश्नाची जास्तीत जास्त आपल्याला बँक कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयार करता येईल, तर या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. त्याचबरोबर जो प्रकार या ठिकाणी म्हणतो की प्रश्नपत्रिकेसाठी वापरायचे विविध जे प्रश्न प्रकार जे आहे, आपली प्रश्नपत्रिका जर आपण पाहिलं की पाठसर या ठिकाणी आपल्याला सविस्तर अशा प्रकारचं या बाबतीत
हॅलो हॅलो हा विस्पुते सर आवाज येत नाही सर त्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम खूप दिसतोय हॅलो बटुळे सर हा सर बटुळे सर झाले का जॉईन नाही येत ना सर फोन करा बरं एकदा जरा पाठवू दे सर कंटिन्यू करायला लावतो सर एक महत्वाची या ठिकाणी प्रश्न पत्रिकेच्या बाबतीमध्ये कृती पत्रिका ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस पहिला प्रश्न चार मार्काचा जो असतो त्यामध्ये एक तर चार मार्कासाठी अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असाही प्रश्न परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारला जात असतो किंवा त्याच्या ऐवजी कधी अचूक सहसंबंध ओळखा किंवा ती साखळी पूर्ण करा असाही कधी प्रश्न परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारला जातो किंवा अचूक गट ओळखा म्हणजे हे तिन्ही प्रकार किंवा कधी कधी काय होतं या तिन्ही प्रकारावर त्या ठिकाणी ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होत असते आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि म्हणून असे जे चार प्रश्नापैकी चार प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी कंपल्सरी त्या ठिकाणी सोडवली पाहिजे. दुसरा जो प्रश्न प्रकार आहे तो योग्य जोड्या जुळवा वेगळा घटक ओळखा आणि विधान वेगळा क्रम ओळखा म्हणजे चार मार्कासाठी आणि चार कंपल्सरी मार्क त्या ठिकाणी असतात आणि म्हणून यामध्ये आपण कधी कधी प्रत्येक जो उपप्रकार आहे त्यामधला योग्य जोड्या जुळवाती कधी एक दिली जाईल कधी वेगळा घटक असेल वो वेगळा कधी दिला जाईल कधी साखळी पूर्ण करा ते कधी वेगळं दिलं जाईल तर त्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि म्हणून चार पैकी चार हे प्रश्न त्या ठिकाणी येतात किंवा एकाच प्रश्न प्रकारावर त्या ठिकाणी चारही गुणासाठी प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो तर या दृष्टिकोनातून सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. तिसरा जो प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा पाच पैकी चार तर त्याचाही सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार करू पाच पैकी चार त्यानंतर फरक स्पष्ट करा त्याचबरोबर टिपा द्या असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारले जातात त्यापैकी कोणताही एकही प्रकार त्या ठिकाणी परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारला जात असतो तर त्या दृष्टिकोनातून आपण विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. त्यानंतर चौथा प्रश्न पैकी आपल्याला मार्क जर घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी नकाशाचे जे आराखडे जे आहेत जर नकाशाचा आराखडा अ आणि दुसरा जो असे जे दोन पर्याय त्या ठिकाणी आहेत त्या दोन्ही पर्यायापैकी पहिला जो पर्याय जो आहे की नकाशाच्या आराखड्यामध्ये पुढील बाबी दाखवा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये असतात
त्यापैकी सहापैकी पाच कोणत्याही चार बाबी त्या ठिकाणी आपल्याला दाखवता आल्या पाहिजे. आणि चार बाबी त्या ठिकाणी करीत असताना सर्वसाधारणपणे नकाशाचा विचार करीत असताना तीन गोष्टीचा त्या ठिकाणी विचार केला जातो. एक क्षेत्रीय भाग म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे एखादं राज्य असेल किंवा एखादा पर्वत असेल किंवा एखादा प्रदेश असेल तर त्या प्रदेशावर त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात असतात. कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे लोहमार्ग असतील किंवा वेगवेगळ्या असतील तर अशाही प्रकारचा त्या बाबी त्या ठिकाणी विचारल्या जात असतात. काही टिंब प्रकार जो असतो त्यामध्ये एखाद्या राज्याची राजधानी असेल तर अशा प्रकारच्या ज्या बाबी आहेत त्या बाबीचा त्या ठिकाणी विचार केला जात असतो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जर आपल्याला ब्राझील मात्र दुसरा भारताचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. भारताचा आराखडा त्या ठिकाणी जर विचारला जातो तर आमध्ये दुसरा प्रश्न म्हणजे अशा पद्धतीने दोन्ही देशाचा या ठिकाणी आपल्याला आराखड्याच्या सर्वामध्ये किंवा आणि आजच्या सर्वामध्ये दोन्ही गोष्टीचा आपल्याला अभ्यास अपेक्षित आहे. दुसरा अजून भाग आहे तो चार करावी विकल्प पाच तर तो म्हणजे नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांचे उत्तरे लिहा. म्हणजे पाच दिलेले असतात पाच पैकी त्या ठिकाणी चार उत्तर त्या ठिकाणी द्यायची असतात. आणि म्हणून सर ना होतोय थोडा इश्यू आज थोडंच राहिलं होतं सरांच. ओके नाही तर मग ते त्यांचाच कंटेंट मी कंटिन्यू करू शकतो. हो 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 मी बोललो सरांशी सरांना बोलायला लावलो होतो मी. अच्छा हा होत आलं होत. ओके ठीक आहे एकदा कन्फर्म करा मग आपण. हो हो याचबरोबर पाचवा जो प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा तेव्हा आपल्याला चार पैकी दोन कारण त्या ठिकाणी विचारले जातात चार पैकी सहा त्या ठिकाणी आहात. त्यानंतर सहावा जो प्रश्न जो आहे तो म्हणजे दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख तयार करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर या दृष्टिकोनातून आलेख तयार करीत असताना दोन भाग त्या ठिकाणी आहेत. पहिलं त्या ठिकाणी आहे की आपल्याला दिलेली जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी आलेख तयार करायचा आणि त्याचे उत्तर त्या ठिकाणी लिहायचे. म्हणजे तीन मार्काला त्या ठिकाणी आलेख तयार करणे आणि तीन मार्काला खाली प्रश्न विचारले जातात त्याचं उत्तर देणे. तर या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे त्या ठिकाणी आपण पाहायचं आहे. आणि जवळजवळ तो सहा मार्काला त्या ठिकाणी तो प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो किंवा त्याला एक दुसरा असतं हा तुम्हाला जर वाटत असेल तर तो दुसरा एक किंवा प्रश्न त्या ठिकाणी असतो तो म्हणजे की आकृती काढा किंवा दिलेल्या आकृतीचे किंवा आलेखाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सहा प्रश्न असतात त्या सहा प्रश्नांची उत्तर त्या ठिकाणी आपल्याला देता आले पाहिजे. तर या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी अभ्यास त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो सविस्तर उत्तरे लिहा किंवा स्पष्ट करा कारण की यामध्ये आपल्याला दोन तीन पैकी दोन लिहायचे चार चार मार्काचा प्रश्न त्या ठिकाणी असतो त्याला मुद्दे जे आहेत हे मुद्दे त्या ठिकाणी सर्वात महत्वाचे आहे. कारण की कमीत कमी आपल्याला चार म्हणजे की कमी आठ अर्ध्या मार्कांना देण्याची मुद्दा दिला जातो. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण या सविस्तर उत्तरामध्ये त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. तर अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे कारण की पाठोजी सर हॅलो
हॅलो हा विस्पुते सर. हा सर, सरांची मला वाटतं कृती पत्रिका संपतच आलेली आहे. पाचव्या प्रश्नापर्यंत सर बोललेत. नाही, सातव्या पर्यंत बोललेत. त्याच्यामुळे त्यांचा म्हणजे जो शेवटचा प्रश्न होता त्याच्याविषयी सांगून झालंय. चालेल चालेल. थोडस तुटक तुटक असल्यामुळे मी लागलं तर हो ना, ते मग कंटिन्युटी पण येईन ना. हा हा चालेल, जर बोलून झालं तर मी कंटिन्यू करतो. मग सरांना एकदा विचारतो. हो 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 हो. सर हॅलो हॅलो हा सर, सरांना अडचण येते मला वाटतं खूप. जॉईन होण्यासंदर्भात सरांना अडचण येते. हो मग पाटोजी सरांना सुरू करायला लावून आपण. ठीक आहे, मला पाटोजी सरांना सुरू करायला लावून आपण. हो चालेल सर. हॅलो. हा सर, आवाज येतो सर. आजचे सर. हॅलो मित्र हो, आदरणीय बटुळे सरांना नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे सरांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही आहे. परंतु आतापर्यंत आदरणीय सरांनी आपल्याशी चांगल्या प्रकारे संवाद साधला. कृतीपत्रिका कशा प्रकारे लिहायची, कशा प्रकारचे प्रश्न उपप्रश्न तुम्हाला येतील यावरही सरांनी प्रकाश टाकला. यानंतर आपले दुसरे व्याख्याते आदरणीय पाटोजी सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था द्वारा आयोजित 10वी बोर्ड परीक्षासाठी मार्गदर्शक वेबिनार 2021 मला वाटतं हे शेवटचं सत्र आहे. आणि या शेवटच्या सत्रामध्ये भूगोल विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय बटुळे सर, त्याचबरोबर विस्पुते सर, पाटील सर आणि या संस्थेचे प्रमुख आदरणीय कलिमुद्दीन सर, विज्ञान विभागाचे प्रमुख मांटे सर, औरंगाबाद जिल्हा शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आदरणीय डॉक्टर बी बी चव्हाण सर, या सर्व सन्माननीय विचार मंचावर उपस्थित सर्व शिक्षक, डायटचे सर्व प्राध्यापक मंडळीच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं एक मागील 6-7 दिवसापासून एक मार्गदर्शन सत्र सुरू आहे. या शृंखलेत मी इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भात सुद्धा प्रशिक्षण देण्यासाठी उपलब्ध होतो. परंतु सेम अशीच अडचण त्या दिवशी होती आणि त्या दिवशी बोलणं झालेलं नव्हतं. असो आज आपण भूगोल या 40 गुणांच्या विषयासाठी महत्वपूर्ण असं मार्गदर्शन घेत आहोत. या सर्वासाठी योगेश्वर जाधव सर विशेष प्रयत्नरत असतात. औरंगाबाद मधल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बहुतेक परिचित नसेल. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुळात शैक्षणिक अकॅडमिक जे काही कार्य चालतं त्यासाठी धडपडणारी एक संस्था आहे, शासकीय संस्था आहे आणि त्यात अतिशय प्रगत अशी सर्व मंडळी आहेत. सतत कोणत्या ना कोणत्या रूपाने नवीन नवीन उपक्रम अभ्यासक्रमामधले बदल शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ही संस्था काम करत असते. त्याच निमित्ताने 2 वर्षापूर्वीचं अभ्यासक्रम बदललाय, पुस्तक बदललंय आणि त्यामध्ये नंतर मूल्यमापनाच्या पद्धतीमध्ये कृतीपत्रिकेचं स्वरूप बदललं आणि मागच्या वर्षी 2019 जो कोविडचा एक दुर्दैवी असा पार्श्वभूमीचा सर्वांना एक पाठिंबा आहे किंवा एक माहिती आहे, तरी सुद्धा आपण एक सुंदर पद्धतीने एक तंत्रस्नेही शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाईनचा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. विशेष करून सुहास पाटील सर जे विज्ञानासाठी धडपड करणारे अतिशय औरंगाबादमधले महत्वपूर्ण असे शिक्षकी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी त्यांच्या वैयक्तिक प्रयत्नातून या वेबिनारसाठी प्रयत्न केलेले आहेत, त्यांचंही विशेष अभिनंदन आणि धन्यवाद. मी आता जास्त वेळ न घेता, औपचारिकता आपल्या ठिकाणी महत्वाची आहे परंतु जास्त वेळ न घेता आपल्या विषयाला सुरुवात करतो. सर जी माईक थोडा आहे ना जवळ धरा म्हणजे अजून स्पष्ट आवाज येईल. ओके सर, थँक्यू.
ओके ओके मी आता स्क्रीन येते विस्पुते सर स्क्रीन दिसते येतोय आता पहिल्यापेक्षा चांगला येतो आहे काही विद्यार्थ्यांचा आहे ना आवाजा संदर्भात मेसेज येतो ओके आणि स्क्रीन स्क्रीन पण दिसते सर हो हो सर तर माईक थोडा जवळ धरावा लागेल तुम्हाला ओके सर राईट ओके एकूण सात प्रश्नासाठीची परीक्षा आहे परंतु नऊ प्रकरण सरांनी ओघवता त्याच्यामध्ये त्याची गुण विभागणी वगैरे हॅलो हा सर स्लाइड येते सर स्लाइड शो नाही करता येणार का हा स्लाइड लावलाय सर ओके शेअर कर नाही पूर्ण फुल स्क्रीन ठीक स्लाइड शो आहे ना इथं जा ऍनिमेशनच्या बाजूला स्लाइड शो आहे सर त्याला क्लिक करा आणि इथं हा यस यस हा एकूण नऊ प्रकरण आहे त्याचे गुण आणि विकल्पासह विभागणी कशी आहे त्याविषयी सरांनी सांगितले तरी मी ओघवत आणि थोडं स्पीड मध्ये क्षेत्रभेट हे पहिलं प्रकरण आहे खरं तर ते प्रात्यक्षिक भूगोलाचा एक भाग आहे आणि त्यावर दीर्घ उत्तरी प्रश्न सामान्यपणे विचारले जातात किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात प्रत्यक्षात अध्यापनासाठी याला किती वेळ मिळाला पाहिजे वगैरे आता आपण त्या गोष्टीमध्ये जास्त जाणार नाही स्थान व विस्तार प्राकृतिक भूगोलाचाच दुसरा प्रकार आहे ज्याच्यामध्ये साधारण चार गुणांसाठी आणि विकल्पासह इथं चार्टमध्ये तुम्हाला सर्वांना दिसत आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली हवामान नैसर्गिक वनस्पती व प्राणी लोकसंख्या मानवी वनस्पती अर्थव्यवस्था आणि व्यवसाय पर्यटन वाहतूक आणि संदेश वहन आता हे सर्वचे सर्व नऊ प्रकरण आपल्याला परीक्षेसाठी आहेत फक्त गाळलेला कोणता अभ्यासक्रम आहे मध्यंतरी सर्वांचे प्रश्न होते की 25% नेमकं काय कोणत्या विषयाचं कमी केलंय वगैरे तर यामध्ये सामान्यत फक्त चौकटी ज्या आहेत जाणून घ्या माहीत आहे का इतर ज्या चौकटी आहेत त्या या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत किंवा त्या गाळलेल्या आहेत आपल्याला अचूक पहिला प्रश्न जो असणार आहे अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आता कृतीपत्रिकेचा आराखडा मी 2 मिनिटात पूर्ण करतोय सरांनी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता आणि त्यांची थोडी स्क्रीन पण प्रॉपर पोहोचली नाही त्यामुळे परत 2 मिनिटं मी तो वेळ घेतोय अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा अचूक सहसंबंध ओळखा आणि साखळी बनवा आणि अचूक गट ओळखा अशा 3 पैकी 1 प्रश्न प्रकार इथे विचारला जाईल विद्यार्थ्यांना 4 गुणांसाठी आहे विकल्प यासाठी नसतात पण हा प्रत्यक्ष आपल्याला जी 2 तासाची 120 मिनिटाची जी परीक्षा आहे त्या 120 मिनिटांमध्ये तुम्हाला या पहिल्या प्रश्नासाठी 10 मिनिटं देणं अपेक्षित आहे मी ऍड केलेला हा एक मुद्दा या घेतोय दुसरा प्रश्न जो आहे योग्य जोड्या जुळवा आपल्याला परिचित असा प्रश्न प्रकार आहे वेगळा घटक ओळखा विधानाचा योग्य क्रम लावा त्यानंतर साखळी पूर्ण करा चुकीची जोडी ओळखा यातले बरेचसे प्रश्न प्रकार विद्यार्थ्यांनी सरावातून आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत त्यामुळं त्यावरही जास्त चर्चा करण्यासारखं नाहीये वस्तुनिष्ठ स्वरूपातला प्रश्न प्रकार आहे आपल्याला यामध्ये साधारण 10 मिनिटाचा वेळ अपेक्षित आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे एका वाक्यात उत्तरे लिहा आपण प्रत्यक्ष कृतीपत्रिका एक सोडून घेणार आहोत सोडवलेली एक आदर्श उत्तरासहित मी इथे घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला इथे जास्त वेळ घालायची गरज नाही किंवा याचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही फक्त एक रूपरेषा आपल्याला माहीत असली पाहिजे की प्रत्यक्ष कृतीपत्रिका सोडवत असताना बोर्डाची परीक्षा सोडवत असताना किंवा आणखी आपल्याला सराव परीक्षा द्यायच्या आहेत तर त्या दरम्यान आपण किती वेळाचं नियोजन प्रत्येक प्रश्नासाठी केलं पाहिजे एक अभ्यासू काही प्राध्यापक मंडळी शिक्षक मंडळीच्या माध्यमातून चर्चेत न आलेले हे मुद्दे आहेत मी जरी शिक्षक आहे अनुभवी आहे पण मलाही आणखी इतर लोकांची मदत त्यामध्ये मिळालेली आहे म्हणून मी विशेष सांगतोय की प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक घटकाचा अतिशय बारकाईने विचार करून ही कृतीपत्रिका आणि त्याचं विश्लेषण आम्ही या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेलं आहे प्रश्न तिसऱ्यामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा साधारण 5 पैकी 4 उत्तरं लिहायची किंवा 4 प्रश्न सोडवायचे नावे द्या चूक की बरोबर ते सांगा विधानांवरून प्रकार ओळखा फरक स्पष्ट करा आणि टिपा लिहा यासारखे प्रश्न या अंतर्गत विचारले जातील त्यानंतर प्रश्न चौथा याच्यासाठी आपल्याला तिसऱ्या प्रश्नासाठी साधारण 12 मिनिटे आपल्याकडे वेळ असणार आहे किंवा तेवढ्या वेळात ती पूर्ण होणं अपेक्षित आहे
त्यानंतर प्रश्न चौथा अ नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. भूगोल म्हटल्यानंतर नकाशा आणि नकाशाचे विषयीची सर्व माहिती असणं, कारण भूगोल आणि नकाशाचा महत्वपूर्ण एक अभ्यासाचा घटक आहे. नकाशाच्या माध्यमातून आपण भूगोल छान पद्धतीने व्यवस्थित समजून घेऊ शकतो. म्हणून सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना विनंती असेल की आपण जास्तीत जास्त चांगला नकाशा सराव कसा करून घेता येईल त्यासाठी आराखडे उपलब्ध करून द्या. आणि याचा सराव दररोज किमान आपल्या स्टडी टेबलला किंवा आपल्या जिथे आपण अभ्यासासाठी बसतो त्या ठिकाणी आपण नकाशे आणि आलेखाचा एक सराव करणं अपेक्षित आहे, जेणेकरून याला लागणारा वेळ तुमचा कमीत कमी राहील. कारण परीक्षेमध्ये खूप विद्यार्थी याच्यामध्ये वेळ घालवतात, साधारण 12 मिनिटे या प्रश्नासाठी देणं अपेक्षित आहे. त्यानंतर नकाशा वाचन करून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. चौथा आ जो आहे त्याला सुद्धा 12 मिनिटाचा वेळ आपल्याकडे गृहित धरायचा किंवा त्याला आरक्षित ठेवायचा आहे. आणि साधारण 5 पैकी 4 प्रश्न किंवा 5 च्या 5 प्रश्न लिहिणं योग्य असतं, जेणेकरून आपल्या चुका त्यामध्ये टाळता येतील आणि मार्क जाणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार आहे भौगोलिक कारण लिहा. 4 पैकी 2 भौगोलिक कारण लिहायची असतात आणि थोडं विस्ताराने लिहायचं असल्यामुळं याला कालावधी कारण विकल्पासह 12 गुण आणि प्रत्यक्षात 6 गुण म्हणजे 3-3 गुणाचा एक भौगोलिक कारण लिहिण्यासाठीचा एक साधारण आपण 16 ते 18 मिनिटे त्याला कालावधी दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख काढा व त्याखालील प्रश्नांची उत्तरं लिहा. 3 आलेखसाठी गुण असतात आणि त्यावर आधारित प्रश्नासाठी 3 गुण आहेत, त्यालाही साधारण 16 ते 18 मिनिटे वेळ लागेल. 6 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे, त्याला और दुसरा प्रश्न तोही नकाश आलेख वाचनाच्या संदर्भातलाच आहे. दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरं लिहा आणि साधारण 6 मार्कासाठी विकल्पासह 12 हा प्रश्न असणार आहे. दोन्हीपैकी एकच प्रश्न आणि शक्यतो दुसरा जो आ आहे तो एवढ्यासाठी प्रयत्न करायला सर्वांना मी सूचना करेल, कारण तुम्हाला प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेतच ते सर्व समोर ठेवलेले असणार आहे आणि ते पाहून तुम्हाला ते सोडवायचं असणार आहे. तर स्वतः मूल्यमापनाचं जे एक उद्दिष्ट किंवा एक क्षेत्र आहे त्यातून तुम्हाला ते सहज सोपं होऊ शकतं, फक्त त्याला सरावाची गरज आहे. त्यानंतर जो शेवटचा महत्वपूर्ण प्रश्न आहे जो जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात लोक विद्यार्थी टाळण्याचा प्रयत्न करतात, पण जर याचा सराव केला कारण मोजकेच प्रश्न पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये विचारले जातात आणि जर तुम्ही समग्र पद्धतीने पहिलं प्रकरण पासून तर शेवटचं प्रकरण वाचून काढले आणि स्वतःचे नोट्स बनवले तर मला वाटतं दीर्घ उत्तरी प्रश्न लिहिण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप मदत होऊ शकते. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सूचना राहील की या प्रश्नांना कठीण किंवा अवघड म्हणून बाजूला ठेवू नका, यासाठी थोडीशी सरावाची आपल्याला आवश्यकता आहे. परीक्षेमध्ये 22 ते 24 मिनिटे यासाठी आपण देणं अपेक्षित आहे. साधारण 40 मार्काचे आपलं उद्दिष्ट 100 पैकी 100 मार्क म्हणजे 100% मार्क आपल्या समोर आहे, म्हणजे 40 मार्क्स आपल्याला पडले पाहिजे. त्यासाठी साधारण तुम्हाला 109 मिनिटाचा लिखाणासाठीचा वेळ आहे आणि इनकेस काही अडचण आली तर उरलेल्या 10-11 मिनिटांमध्ये तुम्ही परत त्या व्यवस्थित त्याची प्रश्न उत्तर सोडवू शकतात. त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने 10 मिनिट आपल्याकडे स्पेअर मध्ये राहील याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपण एक व्यवस्थित प्रेझेंटेशन आपल्या पेपरच्या माध्यमातून देऊ शकता आणि चुकलं असेल काही राहिलं असेल तर ते करेक्शन करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे एक वेळ संधी असणार आहे. म्हणून प्रत्येकाने वेळेच्या बाबतीत प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ असेल त्याचं एक टाइम मॅनेजमेंट अतिशय सुंदर पद्धतीने इथे नियोजन करून दिलेलं आहे. सर्वांनी ते जर वापरलं तर मला वाटतं अति सोपं राहील. आता प्रत्यक्ष अचूक पर्याय निवडून विधानं पूर्ण लिहा. पहिला जो प्रश्न आहे आपण एक एक प्रश्न प्रकार नुसार जाऊ. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंब आता उच्चभूमीचा आहे, मैदानी आहे, पर्वतीय आहे, विखंडित टेकड्यांचा आहे, या 4 पैकी 1 योग्य पर्याय आपल्याला माहित आहे. ते योग्य पर्याय लिहिल्यानंतर त्याला अंडरलाईन करायला विसरायचं नाहीये, कारण तुमचा गुण हा त्या एका शब्दामुळे मिळणार आहे, परंतु वाक्य तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. प्रत्येकाने हे प्रश्न सोडवत असताना काळजी घ्यायची, कोणताही वेगळा रंगाचा पेन किंवा पेन्सिलचा वापर करायची गरज नाही. आपण निळा पेन किंवा काळ्या पेनाने जो प्रश्न सोडवतोय त्याच पेनाने जास्त डेकोरेशन न करता जास्त त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जास्त हायलायटरचा वापर न करता फक्त एक अंडरलाईन एक अधोरेखन त्याला जर केलं
तरी ते पुरेसं आहे. सुटसुटीत एक प्रश्नासाठी एक पेज या पद्धतीने आपण लिहायला सुरुवात करणं अपेक्षित आहे. एक रिकामी जागा किंवा एक विधान पूर्ण झालं त्याच्यामध्ये एक ओळीचा गॅप ठेवा, दुसऱ्या ओळीवर, तिसऱ्या ओळीवर, अशा पद्धतीने आपण एक 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 तो प्रश्न सोडवत जाऊया. उदाहरण दाखल म्हणून एक मी इथे ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्च भूमीचा आहे, उच्च भूमीचा आहे त्याला अंडरलाईन केलेला आहे आणि शक्यतोवर एकच रंगाचा पेन शेवटपर्यंत वापरा. तुम्हाला ज्या ठिकाणी गरज आहे विशेषतः आलेख आणि नकाशा भरण्यासाठी तिथे तुम्हाला पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिलचा वापर करता येईल. त्यानंतर अचूक दुसऱ्या पहिल्याच प्रश्नामध्ये एक दुसरा पर्याय येऊ शकतो किंवा दुसरा प्रश्न प्रकार विचारला जाऊ शकतो, तो आहे अचूक सहसंबंध ओळखा आणि साखळी बनवा. भारतातील राज्य लोकसंख्या घनतेच्या चढत्या क्रमानुसार असा एक प्रश्न आहे. मग चार राज्यांची नावं आहेत आसाम, बिहार, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय. यामध्ये तुम्हाला सहसंबंध ओळखायचं म्हणजे काय करायचंय, तर ज्या राज्याची घनता, लोकसंख्येची घनता ही कमी आहे तिथून पुढे वाढवत वाढवत जाईल अशा पद्धतीने त्याचा योग्य सहसंबंध. मग अरुणाचल प्रदेश सर्वात कमी घनता असलेलं राज्य, त्यानंतरच मेघालय थोडी त्यापेक्षा जास्त घनता आहे, आसाम ही तुलनेने मेघालय आणि अरुणाचल पेक्षा जास्त घनता असलेल्या राज्याने सर्वाधिक घनता कोणत्या राज्याचे आहे, तर बिहार. तर अशा पद्धतीने तो सहसंबंध ओळखा तसा क्रम. आता हे लोकसंख्येच्या घनतेच्या संदर्भात येऊ शकतं, देशाच्या संदर्भात येऊ शकतं, प्रदेशातल्या वेगवेगळ्या प्राणी जीवन, वनस्पती जीवन किंवा त्यांच्या दिशानुसार वेगवेगळ्या गोष्टींच्या मुद्द्यांच्या आधारे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अचूक गट ओळखा याच प्रश्न प्रकारामध्ये आणखी पुढचा एक आहे. ब्राझील मधील या नद्या उत्तर वाहिनी आहेत. खाली तीन प्रश्न चे पर्याय आहेत, जुरुका, झिंगू आणि आरागुआ, निग्रो, ब्रांको, पारू. तिसरा समूह आहे जापुआ, जारुआ आणि पुरुस. या नद्यांच्या समूहामध्ये उत्तर वाहिनी नद्या कोणत्या आहेत हे शोधायचं आहे, म्हणजे अचूक गट ओळखायचा आणि तो आपल्याला उत्तर ब्राझीलच्या नद्या, या नद्या उत्तर वाहिनी आहेत असं एक वाक्य लिहून त्याच्या पुढे जे उत्तराचा क्रम आहे अ ब क त्यातला अ म्हणून तिथे उत्तर लिहिलंय जुरुका, झिंगू, आरागुआ. असा याच क्रमाने याच प्रत्येक उत्तर लिहित असताना एक वाक्य त्याच्या समोर उत्तर आणि त्याला दिलेला क्रम मात्र विसरायचा नाहीये. याशिवाय जोड्या लावासाठीचा प्रश्न पुढच्या याच्यामध्ये असणार आहे. प्रश्न दुसरा त्याच्यामध्ये जोड्या लावा. मॅनोस, राजस्थान, ब्राझीलची उच्चभूमी, उत्तर भारतीय मैदान हा पहिला गट आहे आणि दुसऱ्या गटामध्ये तुम्हाला आणखी 5 ते 6 पर्याय दिलेले असतील. कधी 5 असू शकतात, कधी 6 असू शकतात. योग्य उत्तरे कशा पद्धतीने लिहायचंय, गट क्रमांक 1 त्याच्यामध्ये नंबर 1 मॅनोस, राजस्थान, ब्राझीलची उच्चभूमी, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा क्रम सोडायचा नाहीये आणि त्याचे योग्य उत्तर आहे मॅनोस. तापमान कक्षेतील फरक कमी आहे किंवा जास्त नाही. राजस्थान कमी पावसाचा प्रदेश, ब्राझील उच्चभूमी, गवताळ प्रदेशातील प्राणी आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेश यामध्ये उत्तर भारतातील केंद्रित वस्ती. हे जे 6 पर्याय समोर होते त्यातले योग्य 4 पर्याय योग्य क्रम तो लिहिण्यास विसरू नका. याशिवाय याच प्रश्न प्रकारामध्ये वेगळा घटक ओळखा. ब्राझील देशातील 3 राज्ये. आता खाली क्रम दिलेला आहे आक्रे, पराना, पंजाब. त्यानंतर पुढचा क्रम आहे पंजाब भारतातला आहे. मग इथे ब्राझीलचा राज्यांचा तिन्ही राज्यांची नावं तिथे येत नाही. दुसरा पुढचा पर्याय आमापा, अरुणाचल प्रदेश आणि रोराईमा. इथेही अरुणाचल प्रदेश हा भारतातलं हे भारतातलं राज्य आहे. त्यानंतर आपण तिसरा साओ पावलो, अमेझोनास आणि माटो ग्रासो. तर योग्य पर्याय आपल्याला थोडा जरी अभ्यास असेल तर सहज आपण ओळखू शकतो. त्यानंतर वेगळा घटक ओळखा. याच प्रश्न प्रकारामध्ये थोडंसं जास्त चॉईसेस आहेत किंवा जास्त प्रश्न प्रकार विचारले जाऊ शकतात पण यातला एकच येणार आहे म्हणजे किंवा एखाद्या वेळेस 2 प्रश्न प्रकार विचारले जाऊ शकतात एकत्र करून.
तर वेगळा घटक ओळखा, ब्राझील देशातील राज्य ओळखा, आपण आता त्याचा उल्लेख केलाय. त्यानंतर विधानाचा योग्य क्रम लावा. गंगा नदीच्या खोऱ्यातील लोकसंख्या वितरण एक वाक्य आहे आणि या वाक्याला पूरक अशी महत्वाची चार वाक्य पुढे दिलेली आहेत. ती वाक्य क्रमाने लावावे लागतील जेणेकरून वरच्या विधानाला एक सपोर्ट मिळतो, पूरक त्याची वर्णन करणारी ती चार वाक्य आहे असा त्याचा अर्थ होतो. मग याचा क्रम आहे, गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश सुपीक आहे, गंगा नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे, गंगा नदीच्या खोऱ्यात शेती व इतर उद्योग विकसित झालेले आहेत, गंगा नदीच्या खोऱ्यात पुरेसे पर्जन्यमान आहे. आता आणखी खाली चार पर्याय असे असतील का त्याच्यामध्ये क्रम योग्य क्रम कोणता आहे हे ठरवण्यासाठी. मी फक्त इथं उत्तर डायरेक्ट दिलेलं आहे कारण ही पीपीटी खूप मोठी झाली असेल तर ती कंटाळवाणं वाटण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीकोनातून फक्त मी इथं उत्तराचा जो योग्य क्रम आहे तो दिलाय. एक, ड, गंगा नदीच्या खोऱ्यात पुरेसे पर्जन्यमान आहे. दोन, अ, गंगा नदीच्या खोऱ्याला खोऱ्याचा प्रदेश हा सुपीक आहे. तीन, क, गंगा नदीच्या खोऱ्यात शेती व इतर उद्योग विकसित झालेले आहेत. आणि ब, गंगा नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या दाट आहे. सगळे एक दुसऱ्यावर आधारित वाक्य आहेत किंवा त्याचा परिणाम म्हणून लोकसंख्या जास्त आपल्याला शेवटचा मुद्दा त्यावरून स्पष्ट होतो. आता यानंतर थोडा सहसंबंध ओळखण्यासंदर्भातचा प्रश्न असणार आहे. सहसंबंध ओळखण्यासाठी भारतातील किनारपट्टी, आदिकृंद, अर्वाचीन वली पर्वत, काही ठिकाणी लिहिण्यामध्ये चूक झाली, इथं वाली वली पर्वत आहे. भारतातील पूर्व किनारपट्टी, सुपीक मृदा, मुखाशी त्रिभुज प्रदेश. भारतातील पर्वतीय प्रदेश, कमी रुंद, शेती व्यवसायाची भरभराट. भारतातील मैदानी प्रदेश, हिमालय आणि मुखाशी खाड्या. आता या तीनही मुद्द्यांना एका ओळीत लिहायचं आहे. सहसंबंध त्यातला योग्य असला पाहिजे जेणेकरून यातलं एक जरी चुकलं तरी तुमचा एक गुण मिळत नाही. म्हणून तीन शब्द किंवा तीन मुद्दे एकसारख्या एका क्रमाने येणं अपेक्षित आहे, तरच त्याला एक पूर्ण रूपाने उत्तर ते पूर्ण होतं आणि त्याला एक गुण मिळतो. भारतातील पूर्व किनारपट्टी अधिकृंद आहे आणि मुखाशी त्रिभुज प्रदेश आहे. त्यानंतर भारतातील पर्वतीय प्रदेश, हिमालय, अर्वाचीन वली पर्वत आहे. आणि भारतातील मैदानी प्रदेश, सुपीक मृदा आणि शेती व्यवसायासाठी भरभराट असलेला प्रदेश आहे. यानंतर याच्यामध्ये भारतातील मैदानी प्रदेशाचा उल्लेख झाला, किनारपट्टीचा उल्लेख राहिला. विशेष करून पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी यामध्ये मुखाशी खाड्या असलेला जो भाग आहे, तर पूर्व पश्चिम किनारपट्टीला मुखाशी नद्यांच्या मुखाशी खाड्या आहेत. यानंतर पुढचा प्रश्न प्रकार, चुकीची जोडी ओळखा. याचा दुरुस्त करण्याची वगैरे गरज नाही, फक्त ओळखायची आणि ती पुन्हा लिहून काढायची. एकूण चार वाक्य तुम्हाला दिलेले असतील किंवा चार शब्द दिलेले असतील, त्यातला चुकीचा शब्द किंवा तो जोडीचा शब्द जो आहे तो शोधायचा आणि त्या दोनही शब्दांना, अ गट आणि ब गटचे दोन्ही शब्द, उत्तर चुकीची जोडी अशा पद्धतीने क्रम देऊन त्याला पुढे पूर्ण करणं अपेक्षित आहे. भारताच्या वायव्य दिशेला असलेला देश बांगलादेश, भारताची उत्तर सीमा या दिशेला देशाला संलग्न आहे नेपाळ, भारताच्या ईशान्य दिशेला असलेला देश भूतान आणि भारताच्या वायव्य दिशेला असलेला देश अफगाणिस्तान. वरवर अगदी सोपा वाटणारा प्रश्न आहे, परंतु तुम्हाला दिशा माहीत पाहिजे, त्या दिशेला असलेले देश माहीत पाहिजे आणि त्याचा उल्लेख कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कशा पद्धतीने, कधी कधी तर नकारात्मक शब्द वापरलेले असेल, दिशेला नसलेला, असलेला किंवा बाजूला लागून असलेला असे काही शब्द असतील, त्यावेळेस काळजीपूर्वक या प्रश्नाची उत्तरं सोडवणं अपेक्षित आहे. तर बहुतेक मला वाटतं मुलांनी उत्तर ओळखलेलं असणार आहे. भारताच्या वायव्येला असलेला देश बांगलादेश ही चुकीची जोडी आहे. तिथे अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान हे दोन देश आपल्या वायव्येला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार, प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तर लिहा. लिंग गुणोत्तर म्हणजे काय असा एक प्रश्न आहे. आता असे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात, थोडक्यात एका वाक्यात आपलं उत्तर असलं पाहिजे.
खूप जास्त उत्तर मोठं असल्याने वेळही जाईल आणि त्यातला जो महत्वाचा अंश आहे तो येत नाही. म्हणून एक टू दी पॉइंट किंवा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा हा प्रश्न आहे. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील दर 1,000 पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय. आता दुसरा आणखी एक प्रश्न प्रकार, एक वाक्यात उत्तरे द्या हा तर एक प्रश्न प्रकार आहे. याचे 5 प्रश्न येतील, त्यातले 4 सोडवणं अपेक्षित आहे. इथे नावे द्या किंवा नावे लिहा. यामध्येही ब्राझीलमधील प्रमुख बंदर आहे तर आपल्याला नावे लिहा यासारख्या हे आता 4 उत्तर इथं आहेत म्हणजे याचे गुण सुद्धा त्याच तुलनेत तशाच संख्येने असणार आहे. तर प्रमुख बंदरांचा उल्लेख करणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 3 मध्येच चूक की बरोबर हा तिसरा पर्यायी प्रश्न असू शकतो. गंगा नदीचा उगम यमुनोत्री येथून होतो किंवा मधून होतो. ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती असे 2 वाक्य आपण घेतलीत, त्यामधलं योग्य वाक्य कोणतं आहे, चूक कोणतं आहे. चूक असेल तर चूक लिहा, बरोबर असेल तर बरोबर लिहा. इथे दोन्ही वाक्य आपण चुकीचे वाक्य निवडलेले होते. त्यानंतर फरक स्पष्ट करा यासाठी प्रश्न 3 फरक स्पष्ट करा. इथे मात्र थोडासा एक चांगला सराव असलेला विद्यार्थी चांगला हा प्रश्न सोडवतो. खरं तर पूर्ण प्रकरण किंवा पूर्ण 10वीचं भूगोल जे आहे ते 2 देशाच्या तुलनेमध्येच आहे. एक ब्राझील आणि भारत, तिथली हवामान परिस्थिती भारतातली हवामान परिस्थिती, तिथला किनारपट्टीचा प्रदेश भारतीय किनारपट्टीचा प्रदेश, तिथल्या प्रमाण वेळा भारतीय प्रमाण वेळा, अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे आपल्याला फरक स्पष्ट करण्यासाठी येऊ शकतात. आणि खरं तर प्रकरण एक जर सोडलं तर बाकीच्या सर्व प्रकरणामध्ये तुलनेचे किंवा फरक स्पष्ट करायचे खूप प्रश्न आहेत. आणि हे बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना प्रकरण समजून घेण्यासाठी खूप मदत करतात. म्हणून तुलना करत असताना खरं तर ब्राझील आणि भारत देश का निवडले असतील या विषयासाठी, तर पहिलीपासून ते 9वीपर्यंत तुम्ही जे काही भूगोल शिकलेला आहात त्याचं उपयोजनात्मक वापर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या काही नवीन संकल्पना 10वीच्या कोणत्याही पुस्तकात टाकलेल्या नाही, 9वीपर्यंत ज्या काही संकल्पना तुम्हाला माहीत होत्या त्याच संकल्पनांचा वापर करून तुम्ही भूगोलाचं पुस्तक छान पद्धतीने समजून घ्यावं आणि स्वयं अध्ययनातून ते पूर्ण करावं अशी एक अपेक्षा या पुस्तकाच्या अभ्यासात आहे. खरं तर यावर्षी आपल्याला स्वयं अध्ययनाच्या निमित्ताने बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्वतःला कळालं असेल की हे तर खूप सोपं आहे, हे आम्ही सहज करू शकतो. यासाठी वेगळा बरीचशी मुलं ट्युशन्स लावतात किंवा क्लासेस किंवा आणखी ऍप वगैरेच्या माध्यमातून. पण जेव्हा आपण स्वतः प्रयत्न करतो पुस्तकात अगदी सुटसुटीत आणि अलीकडे आपण सर्च इंजिनच्या माध्यमातून अनेक गोष्टी माहीत करून घेतो. म्हणून तुलना करण्यासाठी सगळ्यात चांगलं पुस्तक जर हवामान समजून घ्यायचं आहे, प्राकृतिक भूगोल समजून घ्यायचं आहे, त्या प्रदेशातले व्यवसाय व्यवहार लोकसंख्या पर्यटन अनेक अनेक मुद्दे समजून घ्यायचे असेल तर तुलना करणं आणि हे मानवी स्वभाव आहे. प्रत्यक्षात आपण सुद्धा कोणती वस्तू घेण्या अगोदर त्याची तुलना बाजारपेठेत करतो, माहिती करून घेतो आणि मग मी निवडलेली किंवा मी जी घेऊन चालतो आहे ती वस्तू किंवा ती वाहनं असतील काही असू शकतं तर ते आपण बरोबर घेतले का नाही, निवडले का नाही यासाठी आपण तुलना करत असतो. बस त्याच धर्तीवर या ठिकाणी ब्राझील आणि भारत या 2 प्रदेशांचं प्रादेशिक भूगोलाची तुलना या ठिकाणी आहे. म्हणून प्रत्येक वेळेस तुम्हाला नकाशा भरत असताना, नकाशा वाचन करत असताना अनेक ठिकाणी तुम्हाला ब्राझीलची सगळी स्थिती आणि त्याच्या उलट भारतातली स्थिती याची चर्चा पाहावयास मिळते. फरक स्पष्ट करामध्ये एक उदाहरण आपण इथे घेतलं, भारतीय प्रमाण वेळ आणि ब्राझीलची प्रमाण वेळ. आता इथे 4 मुद्दे आहेत, काही ठिकाणी फक्त 2 मुद्द्याचं सुद्धा तुम्हाला फरक स्पष्ट करण्यासाठी ते उत्तर येऊ शकतं. पण शक्य असेल तर विनाकारण खूप मोठं पल्हाळ उत्तर लिहायची गरज नाही. मुद्दे सुद्धा आपण 4 मुद्दे, जास्तीत जास्त 5वा मुद्दा एखादा ऍड करू शकता. वेळ भरपूर असतो भूगोलच्या पेपरला, बऱ्यापैकी तुम्हाला सर्व पेपरचा सराव झालेला असणार आहे. 2-3 सराव परीक्षा जर तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस घरी केली तर मला नाही वाटत का एकही प्रश्न तुमच्या अभ्यासातून सुटतो. म्हणून इथे जी काही एक तुलना करणारी किंवा स्पष्ट फरक स्पष्ट करणारी काही वाक्य आहेत, मला वाटतं ती प्रत्येकाची वाचून झालेली असेल. मी पुढे जातो.
आता सर्वात महत्वाचा ज्यावर खूप जास्त चर्चा होते किंवा खूप भूगोलाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे, आताच जाधव सरांनी पण आपल्याला चर्चा करताना सांगितलं की ज्या काही एलओज आहेत अध्ययन निष्पत्ती आहे त्याचं एक राष्ट्रीय स्तरावरचं ज्यावेळेस अवलोकन करण्यात आलं आणि त्या अवलोकनामध्ये लक्षात आलं की बरेचसे विद्यार्थी हे नकाशा वाचन मध्ये मागे राहतात. खर तर भूगोल जर समजून घ्यायचं असेल, नव्हे आपल्याला कोणतीही कृती करायची तर त्या अगोदर आपण ते कसं होईल किंवा कसं असेल याचा एक अनुमान अगोदर मनामध्ये डोक्यामध्ये तयार करत असतो. जर आपल्याला आपल्या घरापासून शाळेपर्यंत पोहोचण्याचा रस्ता माहीत असेल तो वारंवार जातो म्हणून तो माहीत असतो, पण पहिल्यांदाच आपण ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस आपण चार लोकांना विचारतो माहिती करून घेतो आणि एकदा का सराव झाला परत कोणाला विचारायची गरज पडत नाही. भूगोलाच्या अभ्यासातही तसंच आहे. एकदा का तुम्ही भारत समजून घेतला, एकदा का तुम्ही महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने समजून घेतला किंवा या ठिकाणच्या प्राकृतिक रचना समजून घेतल्या तर परत मागे वळून पाहण्याची गरज नसते. म्हणून भूगोलाचा अभ्यास करत असताना अगदी तुम्ही तिसरी चौथी पासून नकाशाचा अभ्यास करताय, तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या नकाशाची सुरुवात केली होती आणि नववी येईपर्यंत तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे भरण्याचा सराव आहे. नकाशातल्या प्रत्येक संकल्पना समजून घेतलेल्या आहेत, विशेषतः नेमके नकाशेचे स्वरूप किंवा प्रकार काय आहेत हे मला वाटतं नववी पर्यंत तुमचं सर्वांचं व्यवस्थित झालेलं असेल. ज्यांना कोणाला अजूनही अडचण वाटते आहे तर सरावातनं ते सहज पूर्ण करता येऊ शकतं. आपण प्रश्न चौथा अ याच्यामध्ये भारताचा नकाशा आराखडा दिलेला आहे आणि त्यामध्ये एक सहा मुद्दे आपल्याला दर्शवण्यासाठी सांगितले. आता मी थोडासा इथे जास्त वेळ घेणार आहे. बघा, भारताचा आराखडा आपल्या समोर आहे आणि मी तो पेनाने एवढ्यासाठी भरलाय कारण तो तुम्हाला स्पष्ट दिसावा. पेन्सिलने जर तो लिहिला असता तर एवढा उठावदारपणे तो छोट्या मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर तो दिसला नसता. म्हणून मी एक थोडासा थोडी तिथे एक संधी घेतली आणि ती पेनाने तो भरलेला आहे. आपल्याला इथे सहा मुद्दे दर्शवण्यासाठी सांगितले होते. एक पश्चिम हिमालय. आता पश्चिम हिमालय हा प्रदेश आहे. ज्यावेळेस आपण एखादा प्रदेश दाखवत असतो त्याला रंगछटांचा वापर करू शकतो किंवा विशिष्ट ज्या पद्धतीने मी इथं पश्चिम हिमालय दर्शवण्यासाठी इथे एक आडव्या रेषांचा वापर केलाय. इथे रंगछटा जर पेन्सिल वापरली असती किंवा रंगीत पेन्सिल वापरली असती तुम्हाला इथे रंगीत पेन्सिल किंवा पेन्सिल वापरण्याची मुभा आहे, संधी आहे. उलट मी तर म्हणेल की तुम्ही इथे जरूर सिस पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिल वापरायलाच पाहिजे कारण तो उठावदारपणा नकाशामध्ये छटांचा वापर करणं किंवा त्याचा समोच्चता समदाब यासाठीची जी उंची दाखवण्यासाठीचं एक शेडिंग असतं ते इथं शक्य आहे. इथे ज्यावेळेस आपल्याला एक गुण एका त्या नकाशा भरण्यासाठीचा आहे तर समजून घ्या इथं सूची लिहिली आहे. सूची महत्वाची आहे. सूचीमध्ये क्रमांक एक इथे एक क्रमांक लिहिलाय, त्यानंतर लिहिलाय पश्चिम हिमालय आणि त्याच्यासाठी मी जे काही सांकेतिक चिन्ह किंवा खुणा वापरल्या त्याचं इथे एक छोटस चित्र काढलंय किंवा त्याला रेखाटलंय. बस तेच परत एकदा मी प्रत्यक्ष पश्चिम हिमालय जिथे आहे त्या पश्चिम हिमालयामध्ये विशेष करून जम्मू काश्मीर हिमाचल आणि उत्तराखंड या राज्याची भूमी येते. आपल्याला माहिती आहे हिमालयाचे तीन भाग आपण मध्य हिमालय पश्चिम हिमालय आणि आसामकडील किंवा पूर्वेकडील पूर्वांचल असे तीन विभाग आपण म्हणतो. सिक्कीम हिमालय पण त्यामध्ये येतो. तर या पश्चिम हिमालयाचा आपण अधोरेखित किंवा याला रेखांकित केलंय असं म्हणूया, पण त्याचबरोबर तिथं नाव पण टाकलंय पश्चिम हिमालय आणि त्याला दिलेला क्रमांक पण लिहिला. या तीनही गोष्टी तिथे असणं अपेक्षित आहे तरच ते सुटसुटीतपणा दिसेल. आता मी एक परत सांगतोय की ही परिसराची किंवा त्या एरियाची माहिती देत आहे म्हणून त्याचं चित्रण किंवा त्यासाठी वापरलं जाणारं चिन्ह हे शेड स्वरूपात किंवा रेखाटन स्वरूपात आहे. त्यानंतर दुसरं आहे सिक्कीम. सिक्कीम हे ईशान्येकडील अतिशय छोटस क्षेत्रफळ असलेलं एक भारतातलं महत्वपूर्ण असं राज्य आहे. त्याला इथे दोन क्रमांक, त्याला क्रमांक देणं का अपेक्षित आहे कारण जागा कमी आहे आणि आपण जे काही लिहिलंय तिथे ते स्पष्ट दिसत नाही तरी उल्लेख होणं गरजेचं आहे. म्हणून तिथे दोन आणि सिक्कीम असं तीन ठिकाणी आपण एकच मुद्दा लिहून काढलाय. त्यानंतर तिसरा आहे नर्मदा नदी. आता जेव्हा केव्हा नकाशामध्ये आपण काही गोष्टी दाखवायच्या असतात, विशेषतः पॉइंट लोकेशन आहे, एखादं केंद्र आहे, गाव आहे, ठिकाण आहे, तर ते जर पॉइंट लोकेशन असेल तर त्यासाठी आपल्याला एक डॉट किंवा एक त्रिकोण वगैरे काढून जसं आपण कन्याकुमारी या शहरासाठी घेतलंय
पण आता इथे नदी आहे, नदी हे एक केंद्र नाहीये किंवा एका ठिकाणातून ती निघत नाहीये, एक विशिष्ट ठिकाण त्याचं नाहीये, तर एक लिनियर लाईन ज्याला म्हणू आपण किंवा एक लिनियर प्रोसिजर नुसार त्याला ड्रॉ करणं आवश्यक असतं, रेषीय पद्धतीने. जर आपली एखादी वस्ती दाखवायची आहे, रस्ता दाखवायचा आहे, नदी दाखवायचा आहे, तर त्याच्यामध्ये रेषेचा किंवा लाईनचा वापर आपण करत असतो. म्हणून इथं नर्मदा नदी क्रमांक 3 सूचीमध्ये लिहिलेला तो प्रश्न प्रकार आहे, त्याला दाखवण्यासाठी इथं मी विशेष खास वेगवेगळे प्रश्न किंवा वेगवेगळे लोकेशन त्यासाठी उल्लेख घेतलाय. खरं तर इथे मला पूर्ण 2-3 नकाशे येणं अपेक्षित होतं, परंतु ती जागा आणि त्याची स्पष्टता कमी होईल त्या दृष्टीने फक्त 6 मुद्दे इथं घेतले. त्यानंतर 4 आहे पूर्व घाट. आता घाट म्हणजे डोंगर शृंखला आहे किंवा पर्वत शृंखला आहे, त्या पर्वत शृंखलेच्या सारखंच त्याचं चिन्ह आपण इथे एक उंच काही भाग, सकल भाग, जे पर्वत शिखर वगैरे दाखवण्यासारखा एक तो चिन्हांचा वापर केलाय. आणि हे सुद्धा एरिया लोकेशन आहे, पॉइंट लोकेशन किंवा स्थळ दर्शक नाहीये, खूप मोठा परिसर पूर्व घाटाचा आहे, म्हणून त्याचा एक विस्ताराने पूर्ण पूर्व घाट आणि त्याला क्रमांक देऊन तो सूचीमध्ये कुठं आहे तो दर्शवणं अपेक्षित आहे. त्यानंतर पंजाब हरियाणा मैदानी प्रदेश. आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये पश्चिमेकडचा जो भाग आहे, विशेषतः राजस्थानचा वाळवंटी भाग जरी असला तर त्यातला तो मैदानाचा भाग आहे, हरियाणाचा आहे, पंजाबचा आहे. आता हा पूर्ण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आपल्याला विचारलेला नाही, त्यातले फक्त 2 राज्य पंजाब आणि हरियाणा, दिल्लीला लागून असलेला, चंदीगडला लागून असलेला हा परिसर, तर हे 2 राज्य आपण पंजाब हरियाणा मैदानासाठी इथे नकाशामध्ये दर्शवलेले आहे. आणि शेवटचं 6 आहे कन्याकुमारी, एक पॉइंट लोकेशन आहे, विशेष करून स्थळ दर्शक. आपण नकाशामध्ये ही माहिती लिहितानी 3 मुद्दे, म्हणजे तुमची सूची कंपल व्यवस्थित पाहिजे, सूचीमधले आकडे अंक जे आहेत ते स्पष्ट दिसले पाहिजेत, थोडासा जर शक्य नसेल आपल्याला जी आता पुरवणी मिळते त्याच्यामध्ये विशेष व्यवस्था आहे की तिथे सूचीसाठी जागा केलेली आहे, किंवा त्या पुरवणीमध्ये प्रश्न उत्तर लिहिण्यासाठी एक विशिष्ट प्रश्न, प्रश्न 6 जो आहे त्याची 6 प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्नाची जागा आहे. भारताचा एक आराखडा येईल, एक ब्राझीलचा आराखडा येईल आणि सोबतच आलेखासाठी अशा 3 पानांची आणि प्रश्न उत्तरासाठी अशा 4 पानांची एक पुरवणी, विशेष पुरवणी तुम्हाला खास मिळत असते. त्यामुळे एक आणि आपण आणखी काही भूगोलाचे आपण आणखी पुढे नकाशे पाहणार आहोत. तर मला वाटतं प्रश्न 4 अ भारताचा नकाशा आराखडा भरण्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी यातून मदत होईल, किंवा काही प्रश्न असतील तर निश्चित पुढे विचारा. आता नकाशा वाचन आणि आलेख या 2 गोष्टीसाठी तर आहेच, पण यामध्ये कोणकोणते घटक विचारले जाऊ शकतात, आपण प्रत्येक जर प्रकरणाचं एकेकाचं विश्लेषण करत बसलो तर त्यामध्ये खूप वेळ जाईल. पण एक महत्वपूर्ण भारत आणि ब्राझील अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती मूल्य तुम्हाला माहीत पाहिजे. अक्षवृत्त म्हणजे कोणत्या रेषा, रेखावृत्तीय म्हणजे कोणत्या रेषा, त्यातल्या दिशांना महत्व आहे, स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट कुठं आहे, कुठून सुरुवात होते, कुठं संपते, त्याच्या दिशांचा उल्लेख करणं, त्याच्या अंशरूपाचा उल्लेख करता आला पाहिजे. म्हणून सर्वांनी पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण जिथं आहे त्याच्यामध्ये स्थान आणि विस्तारच्या संदर्भातली जी काही नकाशा आहेत आपण त्याचे अभ्यास पुढे घेऊ, तर त्यावेळेस या अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती मूल्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यानंतर भारताच्या आणि ब्राझीलच्या शेजारी भूसंलग्न देशांची नावं, तुम्हाला आता वेगवेगळे प्रश्न आहेत, प्रत्येक वेळेस नकाशा भरण्यासाठीच आवश्यकता पडेल असं नाही, तर भारताचे शेजारी देश असेल, ब्राझीलच्या शेजारी देशांची नावं आहेत किंवा महासागराची नावं आहेत, त्याचा सुद्धा उल्लेख एकदम प्रॉपर व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक नकाशा समजून घेणं गरजेचं आहे. किमान प्रत्येकाने 10 नकाशे आणि 10 आलेखांचं आरेखन करा, लिहून काढा, आणि वारंवार नवीन स्वतःला प्रश्न विचारायचं की मी नेमकं हे बरोबर लिहिलंय का, याची जागा हेच आहे का, हे जर स्वतः नंतर एक सराव असा होऊन जाईल की तुम्हाला प्रत्येक लोकेशन, त्या ठिकाणची हवामान परिस्थिती किंवा ते भूरूप कोणतं आहे, त्या सगळ्या गोष्टींचा सराव होतो. पण हे नियमित सरावातून येणार आहे, 1-2 दिवस जर आपण त्याला बघितलं आणि नंतर परीक्षेच्या जवळजवळ आल्यानंतर पाहिलं तर मग गोंधळ उडण्याची शक्यता आहे, कारण भारतातली बहुतेक प्रदेशांची नावं तुम्हाला पाठ असू शकतात, इथली राज्य, राजधान्या किंवा इथले आणखी जे काही प्राकृतिक प्रदेश आहेत ते समजू शकतात, परंतु ब्राझील सारखा देश जो आपल्यासाठी बऱ्याच अंशी अपरिचित आहे, कारण आम्हाला परिचय कोणत्या देशांचा आहे तिथे
खूप जास्त प्रगती आहे किंवा ज्यांची चर्चा एक लाईमलाईट मध्ये राहणारे काही युरोपियन देश आहेत किंवा काही अमेरिकन प्रदेश आहेत किंवा जपान चीन सारखे काही प्रदेश आहेत त्या तिथे खूप चर्चा होते. पण ब्राझीलची चर्चा तुम्हाला फुटबॉल सोडला तर मला वाटत नाही की खूप जास्त, फक्त काही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून किंवा प्राकृतिक रचनेच्या दृष्टिकोनातून उत्सुकतेपोटी माहीत करून घेतलेली असेल. परंतु राज्यांची नावं, राजधान्यांची नावं हे सर्व तुम्हाला थोडस तयारी आणि सरावातून ते सहज शक्य आहे. आता भारतीय बेटं असतील किंवा ब्राझील मधले बेटं असतील तर त्या बेटांची नावं विशेष करून बॅरन बेट, ह्युमर बेटे, इंदिरा पॉइंट वगैरे, मॉर्जा बेट वगैरे हे तुम्हाला नकाशामध्ये दर्शवण्यासाठी विचारल्या जातील. आता भूप्रदेश ज्याला म्हणू किंवा आपण वेगवेगळी भूरूप आहेत भारतामध्ये, वेगवेगळी पठार आहेत. आता या पठारांची प्रत्येकाची नावं, त्यांची लोकेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. एक्झॅक्ट इथं आता आपण पॉइंट लोकेशन नाहीये, हे क्षेत्रीय प्रदेशाची, म्हणून याची रचना कशी, याची दर्शवण्याची पद्धत कशी, हे सरावाने येणारा मुद्दा आहे. भारतीय उपखंडामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा मैदानं आहेत तशीच ती ब्राझीलमध्ये आहे. आपल्याला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि किनारपट्टी मैदानी प्रदेश ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. त्यानंतर पर्वतीय प्रदेश भारतामध्ये वेगवेगळे, पश्चिम घाट आहे, पूर्व घाट आहे, हिमालय प्रदेश आहे, हिमालय पर्वत श्रृंखला आहे, त्याच्यामधल्या चारही रांगांची आपल्याला व्यवस्थित नोंद करता आली पाहिजे. उत्तरेकडून सुरू होणारी रांग कोणती, दक्षिणेकडनं सुरू होणारी रांग कोणती, हे जर व्यवस्थित सांगता आलं किंवा लिहिता आलं तर मला वाटतं पूर्ण प्राकृतिक रचना सहज पद्धतीने तुम्हाला समजण्यासाठी सुद्धा सोपी ठरते. भारताला जशी किनारपट्टी आहे, जवळपास 7,500 किलोमीटरचा किनारी प्रदेश आपला भारताचा आहे, तितकाच तो ब्राझीलचा पण आहे. मग किनारपट्टीवरील कुठे पोळण आहे, कुठे समुद्र किनारी, कोणते व्यवसाय चालतात किंवा कोणते महत्वाची स्थळं आहेत त्याविषयीच्या नोंदी आपण असणं आवश्यक आहे. आता मानवनिर्मित स्थळ, शहरं जी आहेत किंवा विशेष काही पर्यटन स्थळं असतात, काही विशेष मार्ग आहेत, याविषयी मानवनिर्मित स्थळं जे ब्राझीलमधले आणि भारतीय, जसे विशेषत्वाने भूगोलाच्या पुस्तकात वर्णन झालंय, विचार झालेला आहे, त्या सर्वांच्या नोंदी तुम्ही घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर बंदर, कारण जो काही पर्यटन आहे किंवा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये जलमार्गांचा आणि बंदरांचं खूप महत्वाचं योगदान असतं. म्हणून भारतातली महत्वाची कोणकोणती बंदर आहेत, कोणत्या राज्यामध्ये आहेत, तिथून कोणत्या प्रकारचा व्यवसाय चालतो, तुमचं बघा या निमित्ताने तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी होते. खरं तर भूगोल हा विषय काही लोक म्हणतात दुर्लक्षित आहे, पण काही मुलांमध्ये खूप इंटरेस्ट क्रिएट करणार आहे. खरं तर या विषयाला मदर ऑफ ऑल सायन्सेस असं म्हणतात. बघा विज्ञानात जरी शोध घ्यायचे, विज्ञानातल्या कोणत्याही गोष्टी करायच्या असेल तर तुम्हाला प्रत्येक खनिजांच्या संदर्भातली माहिती असावी आणि ते भूगोलातच मिळतं. म्हणून इथल्या हवामानाशी संबंधित असेल, खरं तर भूगोल म्हणजे चार गोष्टींचा अभ्यास आहे. बहुतेक सर्व शिक्षकांना हा चांगला परिचय मुद्दा आहे की चारच गोष्टींचा आपण भूगोलात अभ्यास करत असतो. एक आहे शिलावरण, जलावरण, वातावरण, पर्यावरण आणि अलीकडच्या खगोल दृष्टिकोनातून विचार केला तर ज्या काही पृथ्वीच्या पलीकडे अवकाशात आपण ज्या वस्तू पाहत असतो त्याचा विषयीचा अभ्यास. म्हणजे याच्यात खूप मोठ्या संधी आहेत, व्यावसायिक संधी आहेत, शैक्षणिक दृष्ट्या तुम्हाला जेव्हा MPSC, UPSC किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतात तर त्यावेळेस बेस जर स्टडी कोणती असेल तर ती तुमचा भूगोलाचा अभ्यास आहे. आणि भूगोलाच्या अभ्यासाचा जर बेस कोणता असेल किंवा आत्मा असेल तर तो नकाशा वाचन आहे. म्हणून मी नकाशा वाचनवर प्रत्येक वेळेस जास्त भर देतोय. नकाशा वाचनच्या निमित्ताने किंवा नकाशा भरणं लिहिण्याच्या निमित्ताने तुमच्या अनेक गोष्टींचा सराव होणार आहे. एक प्रश्न चौथा ब, शेजारील आकृती नकाशा वाचा. आता वाचन करायचंय आणि वाचलेल्या गोष्टीतून, म्हणजे यातून काय करताय, तुम्ही स्वतः मूल्यमापन करताय, तुम्हाला दिशा कळतायत, तुम्हाला तिथं दिसलेले जे काही चिन्ह आहेत, खुणा आहेत, त्यांचा अभ्यास करणं सहज सोपं जातं किंवा वाचणं लक्षात येत आहे. म्हणून बाजूच्या आकृतीमध्ये किंवा बाजूच्या नकाशामध्ये बारकाईने थोडस जर सर्वांनी पाहिलं तर तिथेच तुम्हाला प्रश्नाची उत्तरं मिळतात. कोडोर हा ही प्रजात कोणत्या ठिकाणी आढळते किंवा कोठे आढळते, तर कोडोर नेमका कोणता प्राणी आहे, का वनस्पती आहे, का प्रजात नेमकी कशाची आहे, असा अपेक्षा थोडस तुमचा एक पूर्व अभ्यास किंवा एक थोडीशी माहिती घेतलेली असली तर हे उत्तरं लिहिणं खूप सोपं आहे. अतिशय परिचित असलेला अॅनाकोंडा, सिंहासारखा दिसणारा सोनेरी तामीर, मकाऊ हा पक्षी, ब्राझीलच्या कोणत्या भागात गवताळ प्रदेश आढळतो, असे 5-6 प्रश्न
साधारण या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जातील आणि याचे पूर्णच्या पूर्ण उत्तर येणं सहज शक्य आहे. स्पष्ट नकाशा असेल याची काळजी बोर्ड पण घेईल आणि तशी अडचण येणार नाही, आणि जर आली तर आपण आपल्या सरावामुळे ती सहज पूर्ण करू शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त नकाशा वाचनाचा सराव ठेवावा. पुढचं भौगोलिक कारण लिहा, प्रश्न पाचवा. त्यातलं एक उदाहरण म्हणून आपण इथं एक भौगोलिक कारण समजून घेतलेलं आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. ब्राझीलचा उत्तर भाग गंधाट अरण्यांनी व्यापलेला आहे. लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे आणि ब्राझील देशाची प्रमाण वेळ ही भारताच्या प्रमाण वेळेच्या 8.5 तास मागे आहे. आता या चारपैकी एक उदाहरण म्हणून मी इथे सोडवून घेतलंय. खरं तर भौगोलिक कारणाला खूप महत्व आहे. आपण कारण प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव का आणि कशासाठी म्हणून अभ्यास करायचा, तर हे प्रत्येक मुलाला विद्यार्थ्यांना पडलेले प्रश्न असतात. कोणताही मुद्दा समजून घेण्यामागचं कारण आपण नेहमी शोधत असतो किंवा माहिती करून घेतो. बस भूगोलामध्ये सुद्धा त्याच गोष्टीला महत्व आहे. म्हणून भौगोलिक कारण जाणून घेणं किंवा लिहिणं अतिशय एक चांगली परंपरा या अभ्यास प्रणालीमध्ये आहे. तर पहिला एक प्रश्न आहे, तिसरा प्रश्न, त्याचं उत्तर लिहिताना क्रमांक टाकणं अपेक्षित आहे. त्याचा 3 क्रमांक मी लिहिला आहे. एक आदर्श उत्तर कसं असावं एक माझा प्रयत्न आहे. याही पेक्षा काही मुलं सुंदर पद्धतीने शब्दरचना करतील. त्यामध्ये कोणत्याही, आता लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे, ह्युमन रिसोर्स. भारतासारख्या देशामध्ये अलीकडे आपण नेहमी पुढारी नेत्यांच्या भाषणामध्ये ऐकतो की आमच्याकडे खूप मोठा एक डेमोग्राफिकल डिव्हिडंड झाला म्हणून, किंवा एक मोठी लोकसंख्या आहे आणि ती तरुणांची मोठी लोकसंख्या आहे. या तरुणांच्या लोकसंख्येला जर योग्य रोजगार दिला, योग्य काम दिलं आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण संधी दिल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सगळ्या दृष्टिकोनातून सक्षम केलं, तर आपण निश्चित महासत्ता बनू शकतो. भाषणातून ऐकतो पण प्रत्यक्षात आपण आपल्या स्तरावर कृती करताना कुठेतरी कमी पडतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक चांगलं संसाधन म्हणून या देशात बघा, शासन आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आईच्या गर्भात असल्यापासून, पोटात असल्यापासून तुमच्या आरोग्याची काळजी घेत आहे. बालवर्गामध्ये असताना तुम्हाला शालेय पोषण आहार मिळत होता, शाळेमध्ये शालेय पोषण आहार मिळत होता, चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळत आहे. तर या मागचा एवढा कोरोना काळ असताना सुद्धा शिक्षक ग्रामीण भागामध्ये घरापर्यंत पोहोचून शिक्षण देत आहेत. तर या मागची भूमिकाच ही आहे की इथला प्रत्येक विद्यार्थी उद्याचं भारताचं तो नागरिक तर आहे, पण त्याचबरोबर तो एक उत्पादक घटक आहे. तो एक चांगला जर शिकला, चांगला जर व्यवस्थित एक चांगलं कार्य त्यांनी शारीरिक आणि मानसिक स्तरावर चांगलं जर कार्य केलं किंवा तो सक्षम झाला, तर निश्चित तो एक चांगलं संसाधन देशाला एक प्रगती सूचक त्याचं कार्य राहू शकतं. म्हणून इथे काही मुद्दे मी तुमच्या शब्दात जसं लिहिला जाऊ शकतं, तर देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास हा देशाची एकूणच लोकसंख्या आणि लोकसंख्येच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. अति लोकसंख्या दर्जा राखण्यास अडचणीची ठरते. मर्यादित लोकसंख्येमुळे अधिक विकासाची गती आणि प्रागतिक दिशेने सर्व विकास होताना आपल्याला दिसतो. काही ठिकाणी संख्या पर्याप्त संख्या ज्याला म्हणलं असेल, तर अशा पर्याप्त संख्येमुळे त्या देशाची सर्व प्रगतीची मार्ग मोकळी होतात किंवा त्यांना संसाधनांचा योग्य पद्धतीने वापर करता येतो. अशी वेगवेगळी भौगोलिक कारणांची जवळपास 35 ते 40 उदाहरणं आपल्याला सोडवणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता महत्वाच्या 2-3 प्रश्नांचं बघूया आणि नंतर शेवटी परत एकदा मी तुम्हाला काही नमुने आपल्याच पुस्तकातली जी नकाशे आहेत आणि आलेख आहेत त्यावरचे प्रश्न घेणार आहे. आता यासाठीच प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतातील जनगणना टिपा लिहा वगैरे. तर एक उदाहरण, भारतातील जनगणना, भारतातील शेतीवर आधारित उद्योग, ब्राझीलमधील संदेशवहन, एक प्रश्न सोडून घेतलेला आहे किंवा टिपा लिहा. ब्राझीलमधील संदेशवहन क्रमांक 3 याला अंडरलाईन करा आणि एक पॅरेग्राफ वजा आपण सुरुवात करूया. जशी परिच्छेद लिहिण्यासाठी आपण 1-2 शब्द लिहिण्यासाठी जागा सोडतो किंवा तेवढी जागा सोडतो, त्या पद्धतीने इथे जागा सोडून क्रमांक 1, 2, 3 असे 4 मुद्दे किंवा त्यापेक्षा जास्त मुद्दा काय आहे किंवा प्रश्न काय आहे त्यानुसार मुद्द्यांची संख्या कमी जास्त होईल. ब्राझीलमधील दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन, आकाशवाणी, संगणक, इंटरनेट इत्यादी सेवा आता सध्या त्या भारताच्या तुलनेत थोड्याशा जास्त आहेत.
म्हणजे एकूण लोकसंख्या जरी त्यांची आपल्या तुलनेने कमी असली परंतु त्यांचा जो प्रमाण आहे एकूण भारतीय लोकसंख्या ही साधारण 30-35% इंटरनेट वगैरे सुविधा आतापर्यंत वापरते. अलीकडे त्यामध्ये मोठ्या संख्येने वाढ होते आहे, त्याचाही दर्जा वाढतो आहे. ब्राझील मधील 45% लोकांकडे इंटरनेट सुविधा आहे, भारताच्या तुलनेने कमी आहे. दक्षिणेकडील आता ब्राझीलचा दक्षिणेकडचा जो भाग आहे तिथे लोकसंख्याची तीव्रता जास्त आहे किंवा घनत्व जास्त आहे. अशा प्रदेशामध्ये या सर्व नागरी सुविधा विशेष करून संदेश वहनाच्या सुविधा मुबलक स्वरूपात आहेत. 60-70% लोक तिथे शहरी भागामध्ये राहण्याचं प्रमाण हे 85% आहे आणि म्हणून 60-70% लोकांकडे त्या दक्षिण ब्राझीलमध्ये विशेषतः रिओ दी जेनेरो आणि जी महत्वाची शहरं आहेत ब्राझीलिया आहे त्या प्रदेशामध्ये हे मोठ्या संख्येने इंटरनेट आणि इतर सुविधा वापरल्या जातात. त्याच्याच उलट उत्तर भागामध्ये जिथे घनदाट वन आहेत, लोकवस्ती कमी आहे, दुर्गम आहे, त्या प्रदेशामध्ये इंटरनेट आणि इतर सुविधांचा वापर कमी स्वरूपात वापरला जातो. आता ही साधारण आपल्याला प्रश्नपत्रिका कशी असते काय असते त्याचं स्वरूप अगोदर सांगितलंय मी, 2 मिनिटात पुढचे मुद्दे घेतो. प्रश्न प्रकारानुसार कितीही कच्चा मुलगा असला तर तो उत्तीर्ण होईल. कच्चा या अर्थाने म्हणतो की त्यांचे प्रयत्न कमी असतात, कच्चा कोणी नाही, सर्वांना समान बुद्धी दिलेली असे जो प्रयत्न जास्त करतो त्याला ती संधी मिळते आणि तो यशस्वी होतो. तर इथे ज्यांना सोप्यातले सोपे प्रश्न कमी जरी त्याचा अभ्यास झालेला असेल किंवा पुस्तकाला किंवा सरावाला तो कमी पडला असेल तरी सुद्धा अशा विद्यार्थ्यांना इथे सहज उत्तर लिहिता येतील अशा दृष्टिकोनातून सोपे निम्न पातळीचे 40% प्रश्न असतात ज्याला 16 गुण आहेत. 16 मार्क्स मिळवणं एकदम सोपं आहे, अगदी जुजबी अशा थोड्याशा अभ्यासावर सुद्धा तुम्ही 40% गुण घेऊ शकतात, परंतु आपलं लक्ष हे 100% असायला पाहिजे. मध्यम काठिण्य स्तराचे प्रश्न त्याच्यामध्ये साधारण 16 गुण असलेले आणि 40% विद्यार्थी किंवा 40% गुण इथेही आहेत, याच्यात 40 आणि 40 80% गुण. आणि उच्चतम काठिण्य स्तर असलेले थोडस जास्त विचार करायला लावणारे काही प्रश्न असे की जे पुस्तकातल्या स्वाध्यायामधून मधले नाही आहे, तुम्हाला जे काही खाजगी प्रकाशनाचे तुम्ही सराव करता त्यामध्येही नाही आहे, पण ते निरंतर आणि सतत वाचनातून तुम्हाला ते किंवा प्रयत्नपूर्वक वाचनातून विशेषतः जेव्हा तुम्ही अभ्यास करता ज्यावेळेस तुम्ही नोट्स काढता ज्या विद्यार्थ्यांमध्ये नोट्स काढण्याची सवय आहे त्याचे 2 फायदे आहेत. परत परत प्रकरण वाचावं लागत नाही, आपण नंतर केव्हाही छोट्या वेळासाठी नोट्स घेऊन बसलो तर आपल्याला पूर्ण प्रकरणाचं पूर्ण पुस्तकाचा आढावा करता येतो. जे विद्यार्थी नोट्स काढतात त्यांना उच्चतम काठिण्य स्तर असलेले कितीही कसेही प्रश्न येऊ दे ते सहज पद्धतीने सोडवू शकता. म्हणून एक तात्विक भाग प्रत्येक प्रश्नपत्रिका बनवण्यामागे मानसशास्त्र असतं, शिक्षकांचं आणि त्याचबरोबर शिक्षण तज्ज्ञांचं खूप मोठं एक प्रयत्न अभ्यास त्यामागे आहे की प्रश्न पत्रिका कशी असावी. जरी तुम्हाला वरवर वाटत असलं तर 40 मार्क आहेत खूप सोपं असतं, परंतु प्रत्यक्षात त्यामागे खूप मोठं मानसशास्त्र विद्यार्थ्यांच्या सगळ्या अडचणी सगळ्या त्यांचा अनुभव कालावधी अनुभव क्षेत्र त्यांना मिळालेलं जे काही असेल ते कितपर्यंत ते उतरवू शकतात उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये कृतीपत्रिकेच्या माध्यमातून या सगळ्यांचा विचार करून ही तयार केलेली प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका असते. साधारण वस्तुनिष्ठ प्रश्न 8 गुणांसाठी असतात, 20% लघुत्तरी 1 वाक्यात उत्तरे वगैरे आणि आणखी इतर जे छोटे छोटे उत्तरं असलेली 2 वाक्य 3 वाक्य किंवा तुलना करण्यामध्ये फरक स्पष्ट करण्यामध्ये जी वापरली जातात ती अशी जी प्रश्न आहेत ही खूप मोठ्या संख्येने आहेत. 60% प्रश्न लघुत्तरी आहेत, 24 मार्क तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत. आणि दीर्घोत्तरी जे प्रश्न आहेत त्यामध्ये मात्र 8 मार्काचे परंतु तितकेच महत्वाचे ते आहेत. आणि अगोदर सरांनी या स्मरण आकलन उपयोजन संश्लेषण विद्यार्थ्यांकडून मूल्यमापन सर्जनशीलता मूल्य शिक्षण आणि जीवन कौशल्य या उद्दिष्टानुसार ही सर्व प्रश्नपत्रिका असल्याचं वर्णन केलेलं आहे, त्यामुळे मी त्यात जास्त वेळ घालवत नाही. प्रश्न थोडासा क्रम इकडे तिकडे झालेला असल्या कारणाने आपण परत काही प्रश्नांकडे परत जाऊया. दिलेल्या माहितीच्या आधारे आता एक आलेख आपल्याला भरायचा आहे आणि आलेख भरत असताना 3-4 महत्वाचे मुद्दे प्रत्येकाला तुम्हाला सांख्यिकी
ज्ञान खूप महत्वाचं आहे गणितामध्ये आणि विज्ञानामध्ये संख्यांना खूप महत्व आहे. तिथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोणते ना कोणते सूत्र वापरायचे आहेत. परंतु भूगोलामध्ये सुद्धा बरीचशी आकडेवारी असते आणि त्या आकडेवारीला विश्लेषण करण्यासाठी संश्लेषण करण्यासाठी आपल्याला आलेखाची मदत होते. आलेखातनं बरेचसं मोठं चित्र किंवा मोठा विचार थोडक्यात मांडण्याची एक ती पद्धत आहे. आता पूर्ण एखाद्या देशाची अर्थव्यवस्था काय असेल, एखाद्या देशाची लोकसंख्या काय असेल, आपण छोट्याशा एका ग्राफच्या माध्यमातून त्याचं वर्णन त्याचं स्पष्टीकरण करू शकतो. म्हणून त्यावर आधारित सुद्धा बरेचशी प्रश्न तुम्हाला असणार आहेत. आणि आलेख वाचणं आलेख लिहिणं हा म्हणजे मोठ्या डाटाला एक थोड्याशा छोट्याशा पेपरमध्ये छोट्याशा कंटेंटमध्ये आपल्याला समजण्यासाठी ते उपलब्ध केलं जातं. म्हणून आलेखाचं विश्लेषण करण्याची सवय प्रत्येकाने जोपासावी. इथे आपण आता एक प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला एक साधा स्तंभालेख तयार करायचा आहे. आणि वर्ष इथं दिलं 1961 1971 1981 1991 2001 आणि 2011 अशा वेगवेगळ्या वर्षांचं. पण तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक वर्षामध्ये कितीचं अंतर आहे. आणि तिथे नागरीकरण शहरीकरण ग्रामीण भागात आता लोक राहायला पसंत करत नाही. शहरामध्ये केंद्रीकरण वाढतंय, लोकसंख्येचं केंद्रीकरण होत आहे किंवा केंद्रित स्वरूपात एका ठिकाणी शहरामध्ये विशेष करून भारताचं जर दक्षिणेकडचे राज्य पाहिले तर तिथे मोठ्या संख्येने शहरीकरण किंवा नागरीकरण झालेलं आहे. महाराष्ट्र भारतातलं सर्वात जास्त नागरीकरण झालेलं राज्य कोणतं असेल तर ते गोवा आहे. आणि आणखी इतर काही राज्य आहेत त्यांची त्या प्रक्रियेमध्ये आहेत. छोटं जरी राज्य असलं पण जास्तीत जास्त लोक हे शहरी भागात राहतात. म्हणून यांचं जे एक प्रमाण इथं उल्लेख केला 61 ते 2011 पर्यंत तर भारतामध्ये 18.2% 23.3% 25.7% 27.8% आणि 31.2%. आता हे आपल्याला आलेख स्वरूपात मांडायचं. इथं 3 mark तुम्हाला आलेख काढण्यासाठी आहे आणि त्यावरच्या आधारित 3 प्रश्नांची उत्तरं देणे. असे 6 प्रश्न 6 गुण इथे आहेत. अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे 4-5 प्रकारचे आलेख विचारल्या जाण्याची शक्यता आहे. एक नमुना स्वरूप म्हणून मी इथे एक घेतला आहे. स्तंभालेख आहे, साधा रेषीय आलेख असू शकतो, पाय चार्ट असू शकतो, तुलना करण्यासाठी 2-2, 3-3 कॉलम एकत्र केलेले असतात, त्याच्यामध्ये संख्या दिलेली असते. आपल्याला याचा सराव करायला लागेल. याचेही काही उदाहरण आपण पुढे घेऊ. इथे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर तुम्हाला प्रमाण एक्स अक्ष वाय अक्ष या वाय अक्षावर आपण काय घेतलंय, एक्स अक्षावर कोणती अंक घेतोय त्याचे दोघांचा उल्लेख वर करायला लागेल. प्रमाण ठरवावं लागेल 10 cm 1 cm हा कन्सेप्ट बऱ्याच मुलांना माहीत नसतो. 1 cm साधारण काय 10 mm इज इक्वल टू 1 cm. मग 1 cm अंतराने आपण 1961 घेतलंय. खालची जी आडवी रेष आहे त्या एक्स अक्षावर आपण दर 10 mm अंतराने किंवा 1 cm अंतराने वर्गांतर वर्षांतर घेतलेला आहे. तर याचा उल्लेख मला वाटतं प्रत्यक्षात एवढे एक एक बारीक मुद्दे न सांगता हे 2 महत्वाचं तुम्ही वाय अक्षावर काय लिहिलंय, एक्स अक्षावर काय लिहिलंय आणि प्रमाण काय लिहिलंय हे महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेस आलेख लिहिताना या 3ही नोंदी आवश्यक आहेत, तरच पूर्ण गुण मिळतील. जेव्हा तुमचे 40 पैकी 40 गुण होतात त्या 40 गुणाला 3 परीक्षक विशेष करून पहिलं परीक्षक व्यवस्थित तपासतो, परत एकदा तपासतो की माझ्याकडनं या मुलाला जास्तीचे मार्क्स तर जात नाहीये ना. तर त्या दृष्टीने अतिशय काळजीपूर्वक जर तुम्ही, कारण सामाजिक शास्त्र मागील बऱ्याच दिवसा वर्षापासून मी बघतोय की भूगोल मध्ये 40 पैकी 40 किंवा इतिहास राज्यशास्त्र मध्ये 40 पैकी 40 गुण घेणं अगदी सोपं आहे. सरावातून आणि अभ्यासातून हे सहज शक्य आहे. म्हणून इथे सराव महत्वाचा आहे. आकडेवारी अंक प्रत्येक सूक्ष्म तुमच्या सफाईदारपणे लिहिलेलं असेल तर त्यामध्ये कधी कधी तुम्हाला मार्क न मिळणारे सुद्धा मिळतात. फक्त त्यात सफाईदारपणा व्यवस्थित स्वच्छता असेल तर तो परीक्षक अप्रत्यक्षरित्या तुमच्या चांगल्या कार्याची कुठंतरी एक मार्क्सच्या रूपाने तुम्हाला दाद देत असतो. पुढचा आलेखाचा प्रकार आहे. आता एक तुलना करण्यासाठी आपल्याला एक आलेख इथं दिलेला आहे. तो
लिंग गुणोत्तर, लोकसंख्येची रचना ज्याला म्हणतो, आता हे लोकसंख्येच्या रचने संदर्भात किंवा लोकसंख्या दर्शविण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे आलेख आपल्याला पाहावयास मिळतील. तर इथे लिंग गुणोत्तर यासाठीचे दोन रेषा तुम्हाला दिसतात, पण या वाय अक्षावर आणि एक्स अक्षावर काय लिहिलंय याचे बारकाईने थोडस विचार करा आणि मग प्रश्न सोडवा. सहा प्रश्न आहेत, सहज आपल्याला तिकडे बघून उत्तर त्याची लिहिता येऊ शकतो. वरील दोन्ही आलेख काय दर्शवतात, वरील त्यानंतर कोणत्या देशाची देशात पुरुषांची संख्या जास्त आहे, कोणत्या देशात दर हजारी स्त्रियांची संख्या जास्त आहे, 2001 नंतर कोणत्या देशात स्त्रियांची संख्या झपाट्याने वाढली, असे सहा प्रश्न तुम्हाला इथे विचारले गेलेले आहेत. त्याची उत्तरं मी इथे दिलेली आहे. मला वाटतं बहुतेक हा सर्वांचा अभ्यासाचा झालेला विषय असू शकतो, पूर्ण झालेला असेल, नसेल झालं अभ्यास झालेला नसेल तर अगदी सोपे आहेत हे प्रश्न सोडवणं, पण यासाठी निरीक्षण क्षमता तुमची महत्वाची आहे. पुढचा शेवटचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये दीर्घ उत्तरी ज्याला म्हणलंय आपण, त्याच्यातले काही प्रश्न महत्वाचे, क्षेत्र भेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे, हे पहिलं प्रकरणावरच येणारा बहुतेक. इथे दोन तीन प्रश्न, एक तर तुम्हाला प्रश्नावली तयार करण्यासाठी किंवा क्षेत्र भेटीचा अहवाल तयार करण्यासाठी किंवा क्षेत्र भेटला गेल्यानंतर तुम्ही कचऱ्याचं व्यवस्थापन कसे कराल, कारण आपण अप्रत्यक्षरित्या भूगोलाच्या अभ्यासात पर्यावरण आणि पर्यावरण संरक्षणचे सुद्धा धडे घेत असतो, मग ते सुद्धा माहीत करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल. ब्राझीलमधील हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, भारतातील वन्यजीवांची माहिती लिहा. कोणत्याही प्रकरणावर विशेष करून जिथे दीर्घ उत्तरासाठी शक्यता आहे असे 10-12 प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे, आणि स्पष्ट करासाठी सुद्धा एखादी संकल्पना किंवा एखाद्या ठिकाणच्या घटनेमागचं कार्यकारण भाव स्पष्ट करण्यासाठी इथे विचारला जाऊ शकतो. तर एक आपण प्रश्न इथं सोडून घेतला आहे. साधारण 6-8 मुद्दे तुम्ही इथं लिहिणं अपेक्षित आहे. जर महत्वाचे 4 मुद्दे असले तरी तिथे 4 मुद्द्याला 4 गुण आणि 2 प्रश्न सोडवायचे आहेत. वेळ असेल तर 3ही प्रश्न सोडवा. किमान प्रत्येकाला यात 4 मार्क्स मिळवणं काही मोठी गोष्ट नाहीये, पण सरावात नाही येतं आणि कन्सेप्ट वाईज असतात, म्हणून हे कन्सेप्ट महत्वाचे आहे. आता खरं तर इथं माझ्या याचा समारोप होतोय. वेळेनुसार कंटेंट आपला पूर्ण झालेला आहे. पहिल्या प्रकरण पासून ते शेवटचं प्रकरण आणि प्रश्नपत्रिकेचं किंवा कृतीपत्रिकेचं स्वरूप आपण समजून घेतलेलं आहे. जर परवानगी असेल तर मी पुढे थोडंसं आणखी त्यामध्ये आवश्यक आहे असं ज्याच्यावर चर्चा करणं गरजेचं अशा नकाशा आणि नकाशातल्या स्पॉट विषयी मी सांगू इच्छितो. विस्पुते सर. आपण कंटिन्यू करायचंय सर, करा ना सर. चालेल चालेल सर, एक 5-7 मिनिटांमध्ये आपण आता भारताच्या वेगवेगळ्या आणि ब्राझीलच्या वेगवेगळ्या नकाशांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये राजकीय नकाशे, राजकीय नकाशामध्ये साधारण काय काय बाबी असतात, तर आंतरराष्ट्रीय सीमा असतात. आता हे भारत हे शीर्षक आहे, राजकीय त्याचं हे उपशीर्षक आहे आणि इथे एक सूची दिली आहे. बघा, आता मी प्रत्येक वेळेस तुम्हाला नकाशा भरण्यासाठी एक मदत होईल अशा पद्धतीची रचना इथे सांगतोय. आंतरराष्ट्रीय सीमा ज्या देशाला लागून असलेली, इतर दुसरे जे देश आहेत त्या देशांच्या सीमा इथे लाल तुटक रेषेने दर्शवलेल्या आहेत. त्यानंतर अंतर्गत जे राज्य आहेत त्या राज्यांच्या सीमा दर्शवण्यासाठी निळ्या रंगाची, देशाची राजधानी आता हे एक ठिकाण आहे, एक लोकेशन आहे, म्हणून याला पॉइंट लोकेशन आपण म्हणतो किंवा स्थळ दर्शक म्हणून. त्याच्यासाठी सूचीमध्ये असा गोल आणि एक आत छोटा गोल, साधारणपणे कोणत्याही देशाची राजधानी किंवा राज्याची राजधानी दर्शवण्यासाठी याच पद्धतीचे चिन्ह किंवा खून वापरतात. त्यानंतर भारतामध्ये राज्यांच्या शिवाय जी काही छोटी छोटी केंद्रशासित प्रदेश आहेत, विशेषतः जम्मू आणि काश्मीर नव्याने झालेल्या केंद्रशासित प्रदेशाचा हा लेह लद्दाखचा भाग आणि जम्मूचा भाग आहे, परंतु आपल्या नकाशामध्ये त्याचा उल्लेख नाहीये किंवा त्याचा विचार आता तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने करणं अपेक्षित नाहीये. तर सर्व राज्यांची केंद्रशासित प्रदेशाची नावं तुम्हाला पाठ असायला पाहिजेत, त्यांच्या दिशा पाठ असायला पाहिजेत. त्याचबरोबर भारताच्या पूर्वेला असलेला अरबी बंगालचा उपसागर आणि बंगालच्या उपसागरामध्ये असलेले
अंदमान आणि निकोबार बेटे त्यामधलं इंदिरा पॉइंट अतिशय दक्षिणेकडचं टोक ज्याला आपण म्हटलेलं आहे याची अक्षवृत्तीय विस्तार जर बघितला तर हा विषुववृत्तापासून फक्त 6° उत्तरेला आहे आणि भारताचं जे दक्षिण टोक आहे कन्याकुमारी ते 8° उत्तर आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे अति दक्षिणेकडचं काय म्हणलं हे समजून घ्या आणि नेहमीसाठी एकदम सोपा पर्याय का तिथे अंदमान निकोबार बेटाची श्रृंखला संपते तो सगळ्यात शेवटचं जे पॉइंट आहे ते इंदिरा पॉइंट आहे. नकाशामध्ये निश्चित यावर प्रश्न असतात. त्यानंतर जे जिवंत ज्वालामुखीचं दुसरं बेट आहे बॅरन बेट ते या बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेटा समूहाचा एक भाग आहे. त्याचबरोबर आपल्याला अरबी समुद्रामधले जे लक्षद्वीप बेट समूह आहे त्याच्यामध्ये त्याची राजधानी आणि परिसरातील छोटे छोटे बेट त्याचाही अभ्यास त्याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. त्यानंतर आता हा राजकीय नकाशा असल्यामुळे मी जास्त भूप्रदेशांचे वर्णन करणं इथे योग्य नाही. पुढच्या नकाशामध्ये तुम्हाला ते ब्राझील ज्या पद्धतीने भारताचा राजकीय नकाशा महत्वपूर्ण आहे तसाच तो ब्राझीलचा सुद्धा महत्वाचा आहे. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया त्याचं लोकेशन सर्वांनी समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथेही परत आंतरराज्यीय सीमा आंतरराष्ट्रीय सीमा आता याला लागून असलेले उरुग्वे अर्जेंटिना पॅराग्वे बोलिव्हिया पेरू त्यानंतर कोलंबिया व्हेनेझुएला गियाना सुरिनाम आणि फ्रेंच गियाना हे जे शेजारचे राष्ट्र आहेत त्यांच्या दिशा महत्वाच्या पाठ करून घ्या. किंवा ते सरावानी आपण प्रत्येक वेळेस जर दोन मित्रांमध्ये आपण नकाशावरच्या वेगवेगळ्या स्थळांविषयीचा एक खेळ घेऊ शकतो खेळ स्वरूपात माहिती करून घेऊ शकतो. स्मरण इथे महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुमचा इंटरेस्ट जेवढा असेल जर स्वतः इंटरेस्ट असेल ह्या गोष्टी शोधण्यामध्ये तर त्याला आठवण करायची गरज पडत नाही आपल्याला ते लक्षात येतं. आता एक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं दिसतंय अमेझॉनस आहे पारा आहे माटो ग्रासो आहे. यानंतर अतिशय छोटं राज्य कोणतं आहे मग त्याच्या एकूण परिस्थितीनुसार म्हणजे त्याचं जर तो किनारपट्टी प्रदेशात असेल तर त्याची रचना वेगळी आहे त्याची व्यावसायिक महत्व वेगळं आहे. तिथं व्यापारी वाऱ्यामुळे तिथं मिळणारा पर्जन्यमान असेल तिथं व्यवसाय असेल या संदर्भातली माहिती आपण सहज घेऊ शकतो. युट्यूबच्या माध्यमातून किंवा गुगलच्या माध्यमातून तुम्ही या परिसरामध्ये कोणते खेळ खेळले जातात कोणते व्यवसाय चालतात इथली पर्यटनाची केंद्र कोणती आहेत अशा अनेक गोष्टी तुम्ही माहीत करून घेऊ शकता. यानंतर पुढचा नकाशा जो भारताचा प्राकृतिक नकाशा आहे आपण भारत आणि ब्राझील दोनही प्रदेशामधल्या 5 प्राकृतिक रचनांविषयी नेहमी बोलत आलोय किंवा इथे चर्चा आहे. तर पहिला आहे उत्तरेकडचे मैदानी प्रदेश जो हिरवा रंग दिसतोय तो आणि त्याच्यावरचा जो आहे तो आहे हिमालयीन प्रदेश. या 5 हिमालयीन प्रदेशामधल्या ज्या 4 रांगा आपण ज्याचा उल्लेख अगोदरही मी केला होता की त्या माहीत असल्या पाहिजे जेणेकरून त्यांची उंची भारतातलं सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं आहे ते माहीत पाहिजे. त्याचबरोबर या पर्वत शृंखलामध्ये असलेली राज्य तिथली शेती तिथलं जीवन व्यवहार या सगळ्यांची चर्चा आपल्या पुस्तकामध्ये आहे. त्याचबरोबर जो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे त्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये वाळवंट आहे एक बाजूला आणि दुसरीकडे अतिशय सुपीक असा पंजाबचा प्रदेश पण आहे हरियाणाचा प्रदेश आहे आणि सर्वात जास्त जिथे गंगा नदी यमुना नदी आणि महत्वपूर्ण अशा हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांच्यामुळे सुपीक असा एक प्रदेश त्याला आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणतो. त्यामध्ये असलेली नद्या त्यामध्ये असलेली शहरं तिथं असलेलं रेल्वेचं जाळं हा आपोआपच सगळा एक दुसऱ्यावर डिपेंड एक दुसऱ्यावर आधारित असा अभ्यास आपला सहज होत असतो. त्यानंतर द्वीपकल्पीय पठार ज्याच्यामध्ये आपलं दख्खनचे पठार असेल विंध्य पर्वत अरावली पर्वतच्या परिसरातील वेगवेगळे पठार आहेत त्या सर्वांचा अभ्यास किंवा माहिती नागपूरचे पठार असतील बागेलखंड बुंदेलखंड ही सर्व पठार कर्नाटकचे तेलंगणाचे महाराष्ट्रातील पठाराचे सगळे छोटे छोटे मुद्दे आपल्याला माहीत असायला पाहिजे. हा जो समुद्र सापाटीपासूनच्या उंचीनुसार पिवळा किंवा ऑरेंज किंवा थोडासा विटकरी रंग आपल्याला दिसतो ज्याची साधारण समुद्र सापाटीपासूनची उंची ही 300 मीटर ते 900 मीटर पर्यंत आहे तो जो पिवळा आणि लालसर विटकरी रंग दिसतोय हा सर्व द्वीपकल्पीय पठाराचा प्रदेश आहे.
आणि त्यानंतरचा पुढचा भूप्रदेश भारताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे किनारपट्टी. तर भारताला दोन किनारपट्टी, दोन समुद्र किनारे आहेत. एक आहे अरबी समुद्र किनारा जो आपण पश्चिम किनारपट्टीचा बघतो, त्याच्यामध्ये गुजरात राज्य असेल, महाराष्ट्र असेल, गोवा असेल, कर्नाटक, त्यानंतर केरळची जी किनारपट्टीची भाग आहे किंवा भूमी आहे ती व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप महत्वाची, प्राकृतिक दृष्टिकोनातून एक महत्वाची, आणि या पठारावरचे सर्वात महत्वाचे जे पश्चिम किनारपट्टीला लागून असलेला पश्चिम घाटाचा प्रदेश आहे तसाच तो पूर्व घाटाचा प्रदेश पण आहे. आणि पश्चिम किनारपट्टी या सर्वांचा अभ्यास म्हणजे एकूण पाच प्रकारचे प्राकृतिक रचना, ज्याच्यामध्ये सुरुवातीला मी मागच्या नकाशामध्ये बेटांचा उल्लेख केला, तर हा महत्वाचा घटक आपल्याला माहीत असला पाहिजे, आपली त्याची नोंद घेतली गेली पाहिजे. प्रत्येक एक एक मुद्द्याला जर आपण वेळ देत बसलो तर मला वाटतं ते संपणार नाही. माझा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त कमी वेळात जास्त पुढचे मुद्दे आपण कव्हर करूया. जसं भारताची प्राकृतिक रचना आपण समजून घेत होतो तशीच ब्राझीलची प्राकृतिक रचना समजून घेताना पाच विभाग इथे आहे. गियानाची उच्चभूमी, गियानाच्या देशाच्या लागूनचा जो उंच भाग आहे तो गियानाची उच्चभूमी, त्यानंतर अमेझॉन नदीचं खोरं ज्याला आपण मैदानी प्रदेश म्हणले, तुम्हाला त्याची जी रंगछटा आहे तुम्ही नववीला किंवा सहावी सातवी पासून तुम्ही भूगोल अभ्यासत असताना नकाशामधल्या ज्या रंगछटा आहेत विशेषतः समदाब रेषा, समउच्च रेषा आणि सम मूल्य असलेल्या रेषांना विशेष करून एकत्र केल्या जातं आणि मग त्याचा रंग ठरला जातो किंवा ठरविला जातो. तर इथे या नकाशामध्ये तुम्हाला अतिशय गडद रंग जो हिरवा रंग दिसतोय तो म्हणजे मैदानी प्रदेश आहे आणि तो अमेझॉन नदीचं खोरं आहे. पात्र नाही, पात्र आणि खोऱ्यामध्ये बऱ्याच जणांची गल्लत होते. पात्र म्हणजे ज्यातून नदीचं पाणी वाहून जातं त्याला नदीचं पात्र म्हणतो, पण नदीमध्ये जिथून जिथून पाणी वाहून येतं आपण त्याला खोरं म्हणतो. आणि अशा या अमेझॉन नदीचं खोरं जे आहे तर ते साधारण उत्तर भारताचे मैदानी प्रदेश जसं आहे तसंच इकडचं अमेझॉन नदीचं खोरं हे मैदानी प्रदेश आहे. त्यानंतर पुढचा त्यामधलाच ब्राझीलची उच्च भूमी ज्याला म्हणलंय हा भाग, त्यानंतर दक्षिणेकडे एक अजस्त्र कडा, इथे उंच भाग अचानक जशी भिंत दिसावी तसा एक उंच चढ, जास्त तीव्र चढ असलेला, उतार कमी असलेला, माफ करा उतार तीव्र आहे परंतु तो उत्तरेच्या बाजूला थोडासा मंद स्वरूपात आहे आणि दक्षिणेच्या बाजूला तो तीव्र उतार आहे म्हणून त्याला अजस्र कडा म्हणतात. याचं इथल्या पर्यावरणावर, इथल्या पर्जन्यमानावर खूप मोठा परिणाम दिसून येतो. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला ब्राझील देशातलं पर्जन्यमान, तिथलं पीक पद्धती, तिथली वनस्पती, तिथलं प्राणीजीवन समजून घ्यायचंय तर तुम्हाला प्राकृतिक नकाशा हा नकाशा समजून घेणं गरजेचं आहे. परत आपण पुढच्या याच्यामध्ये नद्यांचा उल्लेख करणार आहोत. म्हणून ब्राझीलमधील महत्वाच्या नद्या, जसं आपण तीन नदी प्रणाली ब्राझीलमध्ये पाहतो, विशेष करून अमेझॉन नदी जगातली सर्वात मोठी पाणी वाहून नेणारी नदी आहे. लांबीच्या दृष्टिकोनातून नाईल उत्सर्जन करणारी, पाणी वाहून नेणारी, तुम्ही तुलना बघितलेली आहे गंगा नदीच्या 10 पट पाणी ही अमेझॉन नदी अटलांटिक महासागरामध्ये नेऊन टाकते. तर या अमेझॉन नदीचा उगम कुठून आहे, कोणत्या पर्वत श्रृंखलेमधन आहे आणि तिला कोणकोणत्या नद्या येऊन मिळतात हे समजून घेणं गरजेचं आहे. हा पूर्ण अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे. म्हणून जल प्रणाली किंवा नदी प्रणाली, विशेषतः अमेझॉन, जगातली एक वेगळी विशेष महत्व असलेली नदी आहे. अतिशय मोठा प्रचंड पाण्याचा ओघ इथून वाहत जातो. कारण आपण प्राकृतिक रचनेमध्ये समजून घेतलंय की ब्राझीलमध्ये दररोज संध्याकाळी पाऊस असतो. दररोज संध्याकाळी पाऊस असण्याचं कारण हा विषुववृत्तातला प्रदेश आहे. विषुववृत्त त्याच्या जवळून गेलंय. दररोजची उष्णता, दररोजचं तापमान, पाण्याचं वाफेत रूपांतर होणं, संध्याकाळी ढग जमा होणं, चार ते सहा सात या वेळामध्ये पाऊस पडतो. असा नियमित पाऊस पडणारा प्रदेश. मग नियमित जर पाऊस पडत असेल तर त्याचं कॅचमेंट किंवा त्याचं लाभक्षेत्र ज्याला आपण म्हणू किंवा पाणी मिळवण्याचं क्षेत्र मोठं आहे. मग त्याचं उत्सर्जन नदीपर्यंत, समुद्रापर्यंत, महासागरापर्यंत पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या संख्येने या अमेझॉनचा आपल्याला पाहावयास मिळतो. मग या अमेझॉनला येऊन मिळणाऱ्या, उत्तरेकडनं येऊन मिळणाऱ्या नद्या, दक्षिणेकडनं येऊन मिळणाऱ्या नद्या, उच्च भूमीमध्ये उगम पावलेल्या आणि तिथे पोहोचणाऱ्या नद्या यांचा उल्लेख होतो. त्याचबरोबर इकडे
पूर्वेकडे वाहून जाणाऱ्या काही नद्या आपल्याला साओ फ्रान्सिस्को एक नदी प्रणाली आपल्याला दिसते, तिला येऊन मिळणाऱ्या इतर नद्या आहेत. या नद्या जल वाहतुकीसाठी किंवा आणखी इतर जल वर आधारित नद्यांच्या पाण्यावर आधारित काही इतर व्यवसायांसाठी उपयुक्त आहेत का, त्याचाही उल्लेख तुम्हाला तुमच्या उत्तरांमध्ये, तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह उत्तरामध्ये करणं अपेक्षित आहे. दक्षिणेकडे वाहणाऱ्या 2-3 नद्या इथे दिसतात. पैराग सगळ्यांनी त्यामागची त्याला पाणी कुठून मिळतं, नेमकं कोणत्या भूमीवर, तिथं तर हे कमी पर्जन्यमान असलेला काही प्रदेश आहे पण तरी सुद्धा तिथून नदी जातानी दिसते. पण नेमकं पाऊस जिथं पडतो तिथेच नदी असणं अपेक्षित नाही आहे, तर ती पाठीमागून आलेली किंवा नसलेल्या प्रदेश जिथे पाऊस कमी आहे अशा पण प्रदेशातून नदी वाहतानी दिसू शकते. त्यानंतर भारतातील प्रमुख नद्या आणि सरोवर. आता भारतामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्तर भारतीय नद्या ज्या आहेत, विशेषतः एक सिंधू नदी प्रणाली आहे, त्या सिंधूला येऊन मिळणाऱ्या आणखी 5 नद्या, व त्याच्यामध्ये सिंधूला येऊन मिळणाऱ्या 5 नद्या चिनाब, रावी, सतलज, झेलम, या सर्व नद्यांच्या मुळे आपण तिला त्या परिसराला पंजाब असं म्हटलेलं आहे. या भारताच्या पश्चिम हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या किंवा काही अफगाणिस्तानच्या परिसरात काराकोरमच्या परिसर टेकड्यांमध्ये आणि तिकडे उगम पावणाऱ्या कैलास मानसरोवर मध्ये उगम पावणाऱ्या, परंतु पश्चिम वाहिनी आहे आणि त्या पाकिस्तानच्या पुढे पाकिस्तान प्रदेशातून जाऊन त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. पण मोठी जी सर्वात भारतातली महत्वाची जलप्रणाली किंवा नदी प्रणाली आहे ती गंगा नदी आहे. तिला येऊन मिळणाऱ्या अनेक महत्वाच्या नद्या आहेत, त्या विशेषतः हिमालयामध्ये गंगोत्री, यमुनोत्री आणि इतर महत्वपूर्ण ठिकाणी त्या उगम पावतात. त्या पूर्वेकडे वाहत जात जात बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात आणि अतिशय मोठा असा सुपीक प्रदेश गाळाच्या वहनातून संचयनातून तयार झालेल्या नद्यांची एक मोठी रचना आपल्याला उत्तर भारतात पाहायला मिळते. इथेच लोकसंख्येची खूप मोठी घनता पण आहे, जास्त मोठे उद्योग व्यवसायांचं केंद्रीकरण किंवा एकत्रीकरण आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं आणि एक प्राचीन भारतीय संस्कृती मोठ्या संख्येने आपल्याला या नद्यांच्या परिसरामध्ये दिसते. दक्षिण भारतामध्ये विशेष करून पूर्व वाहिनी नद्या ज्या सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाटामध्ये उगम पावतात, त्याच्यामध्ये गोदावरी एक महत्वाची नदी आहे, कृष्णा आहे आणि कावेरी एक जलप्रणाली आहे. अशा या 3 नद्या आणि त्यांच्या उपनद्यांचा अभ्यास आपल्याला करणं अपेक्षित आहे. पूर्व वाहिनी नद्या या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, दीर्घ अंतर खूप मोठं अंतर पार करून जातात, विशेषतः महानदी आहे. या नद्या पार अंतर पार करत असताना आपल्या सोबत मोठ्या संख्येने गाळ वाहून आणतात आणि त्या गाळाचं संचयन त्या समुद्र किनाऱ्यावर होतं, म्हणून तिथे त्रिभुज प्रदेशांची निर्मिती झाली. जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन हा आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आपणास पाहावयास मिळतो. सुंदरबन म्हटल्यानंतर वाघ आणि इतर काही मुद्दे मुलांना लगेच आठवायला पाहिजेत. त्याचबरोबर वेगवेगळी सरोवर भारताच्या या भूमीमध्ये आहेत, विशेष करून ईशान्येकडील राज्यामध्ये काही महत्वाची सरोवर आहेत. पाणी साचल्यामुळे किंवा नैसर्गिकरित्या तयार झालेली काही सरोवर आहेत, प्रत्येकाचं वैशिष्ट्य आणि महत्व वेगळं आहे. राजस्थानच्या परिसरामध्ये लुनी नदी, सांबर सरोवर, त्याच्या पाण्याची घनता, तिथे होत असलेलं बाष्पीभवन, हे सगळे मुद्दे आपण या प्रकरणात व्यवस्थित वाचावेत आणि ते नोंद करावे. एक लाइनर एका ओळीमध्ये आपण जास्तीत जास्त काय नोंदी ठेवू शकतो हे जर सराव केला तर मला वाटतं या नद्यांची माहिती खूप कठीण नाहीये. नद्याच्या स्वभावतली असलेलं जे काही एक संस्कृती विकसित झाली त्या संस्कृतीचा आपण नोंद कुठंतरी घेतली आणि व्यवस्थित लिहिलं, माहिती ठेवली, तर नेहमी तुम्हाला पर्यटनासाठी किंवा एक जनरल नॉलेज म्हणून सुद्धा एक महत्वपूर्ण त्याचं मदत होते. पुढचा नकाशा वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि तापमान. आता इथं मी जे शब्द वापरला होता समदाब सम मूल्य असलेल्या रेषा, तर ज्या ज्या प्रदेशामध्ये सारखं वार्षिक सरासरी पर्जन्यमान असतं त्याला विशिष्ट रंगछटांनी आपण इथं जोडलेलं आहे. तापमान जिथे ज्या पद्धतीचं आहे तर दोन्हीचा उल्लेख करणारा तापमान जोडण्यासाठी लाल रेषेचा वापर केलाय. समान मूल्य असलेलं तापमान 28 डिग्री सेंटीग्रेड, साधारणतः ब्राझीलचा उत्तरेकडचा जो भाग आहे उत्तर दिशेला जिथे विषुववृत्त ज्या परिसरातून जातं त्या परिसरामध्ये वार्षिक पर्जन्यमान आणि वार्षिक तापमान या दोन्हीची सरासरी जवळपास एकसारखीच असते. 12 महिने इथे तापमान एकसारखं मिळेल.
बाराही महिने पर्जन्यमानाची सारखीच एक गती किंवा स्थिती त्या ठिकाणी आपल्यास पाहावयास मिळते. म्हणून 28 डिग्री सेंटीग्रेडचं एक सरासरी तापमान आपल्याला या प्रदेशामध्ये दिसतं. ही झाली तापमान रेषा. त्याचबरोबर किनारी पट्ट्यामध्ये काही ठिकाणी मध्यवर्ती भागामध्ये इथं 23 डिग्री सेंटीग्रेड ही तापमान दिसतंय. त्यानंतर काही आणखी या उंच भागाच्या पुढे उंच अजस्र कड्याच्या पुढचा जो भाग आहे तिथे 18 डिग्री सेंटीग्रेडचं टेम्परेचर किंवा तापमान सरासरी तापमान आपल्यास पाहावयास मिळतं. त्याचबरोबर वार्षिक सरासरी पर्जन्यमानाची सुद्धा एक आकडेवारी इथे 3 वेगवेगळ्या रंगछटांचा वापर केला आहे. जो पांढरा भाग दिसतोय तिथे 500 मिलीमीटरपेक्षा कमी पर्जन्यमान आहे आणि जिथं वार्षिक 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पर्जन्यमान आहे अतिशय निळा गडद असा भाग रंगछटांचा इथे वापर केलाय. म्हणून या तीनही मुद्द्यांना व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर भारताच्या संदर्भात वार्षिक सरासरी पर्जन्यमान आणि वार्षिक तापमान. आता भारत हा खूप विविधतेचा सगळ्याच बाबतीत विविधता आहे. आपल्याकडे लोकसंख्येच्या बाबतीत आहे, भाषेच्या बाबतीत आहे, ही जी काही बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता पाहावयास मिळते याचं सगळ्यात मोठं कारण आहे या ठिकाणचं वार्षिक सरासरी पर्जन्यमान, तापमान, इथली भूरूपांची रचना. भारतामध्ये एकाच वेळेस -48 डिग्री -50 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असलेला उत्तर भारतातला मैदान हिमालय पर्वतातला काही प्रदेश आहे. त्याचबरोबर जिथे 50 डिग्री सेंटीग्रेड इतकं उच्च तापमान असलेली गंगानगर जैसलमेरची भूमी आहे, राजस्थानची भूमी आहे, जिथे उन्हाळ्यामध्ये 50-52 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत टेम्परेचर जातं. भारतातलं सर्वात जास्त पर्जन्यमान असलेलं नव्हे तर जगातलं सर्वात जास्त पर्जन्यमान असलेलं महत्वाचं ठिकाण मौसिनराम आणि इतर सर्व महत्वाची ठिकाणं आपल्याला ईशान्य भारतामध्ये पाहावयास मिळतात. त्याचबरोबर भारताच्या आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी, कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा सर्वाधिक पर्जन्यमान असलेली एक जमीन किंवा भूमी तिथं आहे. उंच असा सह्याद्री पर्वत आहे. नैऋत्यकडनं येणाऱ्या मान्सून वारे किंवा व्यापारी वाऱ्यांना थांबवण्याचं किंवा त्याला पर्जन्य देण्याचं काम ह्या वेगवेगळ्या भूरूपांच्या मार्फत होतं. म्हणून हे पर्जन्यमान वैविध्यता हा जो भाग मध्ये दिसतो तिथे पर्जन्यमान कमी आहे. 500 किंवा 600-700 मिलीमीटर पर्यंत वार्षिक पर्जन्यमान. आपण आपला औरंगाबादचा जरी परिसर बघितला तर साधारण 650-700 मिलीमीटर पर्यंत पर्जन्यमान आपल्याकडे पाहावयास मिळतं. तर त्याला कोणती कारणं आहेत? हा पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वत ते जे पाऊस घेऊन येणारे वारे आहेत त्याला इथे पूर्णतः वापरून टाकतं आणि इकडे पुढे मात्र तो प्रदेश हा विना पावसाचा किंवा कमी पावसाचा राहतो. राजस्थान सारखा प्रदेश आहे जिथे पर्जन्यमान अगदी नगण्य आहे. काही भाग आहेत जिथे वर्षाला 25 मिलीमीटर इतकंच पाऊस पडतो म्हणजे नगण्य, जिथे तो पाऊस पडतच नाही असं जरी म्हणलं तरी अशी विविधता असलेला आपला भूप्रदेश आहे. मग यातलं वैविध्य समजून घेणं गरजेचं आहे. इथे दुसरा पर्जन्यमान सोबतच आपण चर्चा तापमानाची पण करतोय. म्हणून ही जेवढी तापमान कक्षा दर्शवणारी लाल रेषा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की उत्तर भारतामध्ये विशेषतः काही ठिकाणी खूप टेम्परेचर कमी आहे पण काही ठिकाणी 26, 28, 29. आपण आताच चर्चा करत होतो की ब्राझीलमध्ये सर्वाधिक उष्णता असते तरी सुद्धा तिथली सरासरी तापमान हे 28 डिग्री सेंटीग्रेड किंवा जास्तीत जास्त काही काळ ते 30-32 डिग्री सेंटीग्रेड असतं. पण आपल्याकडे 55 पर्यंत 50-52 पर्यंत टेम्परेचर वाढतं. म्हणजे इतकी विविधता का आहे याची थोडीशी आपण मीमांसा पुढच्या प्रश्नामध्ये किंवा पुढच्या नकाशावर करूया. जसं मी आता सांगितलं की जसं पर्जन्यमान आहे जशी उष्णताचा परिणाम आहे तसंच वन प्रकार त्यावर डिपेंड आहेत. जसं वन असतील वनावर आधारित प्राणी असतील. जिथे जे आता दोन प्रदेश असे तर जिथं शीत वाळवंट एक दिसतंय इथे कोणत्याही प्रकारचं इथं -15 डिग्री सेंटीग्रेड पासून ते -48 -50 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत लेह लद्दाख काश्मीर गुलमर्ग सियाचीन वगैरेचा जो भाग आहे त्या प्रदेशामध्ये अतिशय कमी तापमान असतं आणि अशा ठिकाणी कोणतीही वनस्पती वाढू शकत नाही. म्हणून त्याला शीत वाळवंट म्हणलंय. तिथे आपल्यासारख्यांचं राहणं किंवा मनुष्याला राहणं तिथं सगळ्यात कठीण प्राय आहे. तरी भारतीय सैनिक तिथं आपलं तळ ठोकून नेहमी असतात. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याची तुम्हाला जाणीव झाली पाहिजे. दुसरं भारताचं जे पश्चिमेकडचं राज्य आहे वाळवंट उष्ण वाळवंट ज्याला आपण थरचे वाळवंट म्हणतो किंवा भारतीय महावाळवंट असंही म्हणतो
मी हे का सांगतोय कारण नकाशा भरत असताना तुम्हाला या पद्धतीचे शेड्स वापरता आले पाहिजे. या भूमीचा एक परिसर कोणता आहे, राजस्थान म्हणजे 100% पूर्ण वाळवंटी प्रदेश नाहीये, त्यातला पश्चिमेकडचा भागच वाळवंट आहे तो दर्शवता आला पाहिजे. काही गुजरातचा उत्तरेकडचा गुजरातचा भाग सुद्धा वाळवंटी प्रदेशात येतो, काही पंजाबचा दक्षिणेकडचा भाग सुद्धा वाळवंटी भागामध्ये येतो. तर प्रत्येक गोष्टीची नोंद घेण्यासाठी आपल्याला हे माहीत असलं पाहिजे. आता भारतातली वन प्रकार, वन प्रकारानुसार सदाहरित वन आहे. बाराही महिने जी झाडं हिरवी असतात, रुंदपर्णी झाडं जी असतात, ती सदाहरित वन आहे. याची उदाहरणं तुम्हाला माहीत पाहिजे की सदाहरित वन म्हणजे कोणतं, नेमकं झाड कोणतं आहे. तर सामान्यतः सागवान आपल्याला जास्त परिचित असलेलं झाड आहे. हे पानझडीमध्ये दुसऱ्या प्रकारामध्ये येतं. त्याची पानगळ होते, पानझड होते, परत पानने लागतात. महत्वपूर्ण अशी ही जास्त संख्येने आढळणारी ही जी वनस्पती आहे किंवा वन प्रकार आहे, आपल्याला भारताच्या मध्य भागामध्ये विशेषतः मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहार, झारखंड या राज्यांमध्ये तुम्हाला ही पानझडी वन जास्त मिळतील. काटेरी झुडपं, जसं काटेरी झुडपाचा उल्लेख जिथे पर्जन्यमान कमी असतं तिथे काटेरी झुडपं जास्त असतात. राजस्थान, गुजरातचा भाग, त्याचबरोबर महाराष्ट्रातला मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडूच्या बऱ्याचशा प्रदेशामध्ये पर्जन्यमान तुलनेने कमी आहे, म्हणून इथे काटेरी झुडपं वनस्पती पाहावयास मिळतात. जास्त वाढ न होणारी आणि पाण्याची बाष्पीभवन क्षमता कमी असलेली, म्हणून त्यांची टोकदार जी काटे बनतात तर ते काटे टोकदार होण्यामागचा दृष्टिकोन किंवा एक निसर्गाची रचना अशी आहे की त्यातून पाण्याचं बाष्पीभवन कमीत कमी होतं. जे रंध्र असतात, प्रत्येक पानाला एक रंध्र, अनेक रंध्र असतात, ते काटे ते रंध्र स्वरूपात असतात आणि ते समोरच्या टोकाला काळे झालेले दिसतात. तर त्यातून ते उष्णतेने पाणी शोषून घेतल्या म्हणून त्याचा टोक काळा झालेला आपणास पाहावयास मिळतो. समुद्र काठची वन आहे. आता भारताच्या दोन्ही किनारपट्टी, विशेषतः पश्चिम किनारपट्टीमध्ये मँग्रोव्ह हे वन प्रकार काय आहे, समुद्र काठची सुंदरीची वन आपण त्याला म्हणतो, त्याची वर्णन आपण 9वी 8वी मध्ये ऐकली आहे, वाचली आहे, त्यामुळे त्याचाही उल्लेख तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये कुठेतरी झालेला अधिक चांगला वाटेल. आपण हा नकाशा एक प्रश्न सोडवताना अभ्यासला, त्यामुळे मी त्यामध्ये जास्त वेळ घालणार नाही. फक्त प्रदेश विषुववृत्तीय वने दर्शवण्यासाठी उष्ण गवताळ प्रदेश, दलदलीचा प्रदेश, उष्ण पानझडी वने, काटेरी झुडपी वने. आता काटेरीचं लक्षात आलं की जिथे पाऊस कमी असतो, पर्जन्यमान कमी असतं, तिथं साधारणतः त्या भागामध्ये काटेरी वन येतात. विषुववृत्तीय वने कारण विषुववृत्त उत्तर ब्राझील भागातून जातं आणि तिथे जास्तीत जास्त पर्जन्यमान आहे. जिथे जास्त पर्जन्यमान, जिथे 24 तास पाण्याची उपलब्धता आहे असा हा प्रदेश, म्हणून इथे हा जो अमेझॉन नदीचं खोऱ्याचा भाग आहे किंवा तो प्रदेशच आपल्याला विषुववृत्तीय वनांचा प्रदेश असं म्हटलं जातं. दलदलीचा प्रदेश, इथं पेंटानल, जिथे अनाकोंडाची वस्ती आहे आणि इतर पाण्यातील राहणाऱ्या मगरी, सुसरी, इतर जे काही जलीय प्राणी आहेत ते तिथे आढळतात, तो पेंटानलचा दलदलीचा भाग. त्यानंतर काटेरीचा पण उल्लेख केला. समशीतोष्ण गवताळ प्रदेश, आता ब्राझीलचा जो दक्षिण टोक आहे तो हवामान पट्ट्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपण उत्तरेकडचं जे पाहिलं तर तो विषुववृत्तीय उष्ण हवामान पट्टा आहे, पण दक्षिणेकडचा जो पंपासचा भाग आहे किंवा अजस्रकड्याचा भाग आहे तो समशीतोष्ण पट्टा. जसं आपण भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले असं म्हणतो, तसं उत्तरेला ब्राझीलच्या उत्तरेकडनं विषुववृत्तीय गेलं आणि दक्षिण भागातनं मकरवृत्त गेलेलं आहे. तर त्या मकरवृत्ताच्या पलीकडचा प्रदेश किंवा दक्षिणेकडचा प्रदेश हा समशीतोष्ण हवामान पट्ट्याचा प्रदेश आहे, म्हणून तिथं गवत निर्मिती आणि गवतावर आधारित प्राणी पक्षी तिथे आढळतात. आता प्राणी आणि पक्ष्यांची उल्लेख मला वाटतं करायची गरज नाही. तुमच्या भूगोलच्या पुस्तकाचं पहिलं पान आणि शेवटचं पान, मलपृष्ठ आणि मुखपृष्ठ आणि आतलं जे काही प्राण्यांची नावं आहेत, अतिशय सुंदर सुंदर अशी चित्र त्या प्राण्यांची आहेत, त्या प्राण्यांची पक्ष्यांची नावं चित्र बघा आणि त्यावरनं तुम्ही त्या परिसरातली वैविध्यता समजू शकता. आता सर्वात महत्वाचं भारताच्या आणि ब्राझीलच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं प्रकरण आपल्या भूगोलच्या पुस्तकात आहे, लोकसंख्या. आता लोकसंख्या, मानवी जीवन, जसं भूगोलाला प्राकृतिक भूगोल आहे, प्रात्यक्षिक भूगोल आहे, तसा मानवी भूगोल पण आहे. मानवाच्या आंतरक्रियांचा उल्लेख त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी. आता जो काही व्यावसायिक, आपण अर्थशास्त्र प्रत्यक्षरित्या भूगोलमध्येच शिकतो आहोत, तर अर्थशास्त्रामध्ये शिकत असताना इथल्या पर्यटन, संदेशवहन हे कोणाशी संबंधित आहे, तर मानवाशी संबंधित.
जिथे लोकसंख्या जास्त आहे, लोकसंख्येची दर्जा काय असतं, आपण थोड्या वेळी एक प्रश्न बघितला होता का, मानवी संसाधन ह्युमन रिसोर्सेस, तर त्या ह्युमन रिसोर्सेसची एकूण संख्या कशा पद्धतीने मोजली जाते. आपल्याकडे दर 10 वर्षाला आपल्याकडे भारतामध्ये जनगणना होते, 2011 झाली, आता 2021 ती प्रस्तावित आहे. आता या लोकसंख्येची आकडेवारी आपल्याला पूर्ण भारतातल्या प्रत्येक राज्याची नव्हे तर प्रत्येक गाव शहर जिल्हा पातळीवरची ती आकडेवारी नोंदवली जाते. एक रजिस्टर, एक महत्वपूर्ण सेन्सस डिपार्टमेंट, एक जनगणनाचं मोठं कार्यालय काम करतं, कारण या आकडेवारीवर पूर्ण पुढचे 10 वर्ष नव्हे तर पूर्ण पुढची 50 वर्षाची प्लॅनिंग नियोजन ठरलेलं असतं. म्हणून लोकसंख्या वितरण हा एक महत्वपूर्ण नकाशा, एक प्रकरण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी लोकसंख्या वितरण 2 स्वरूपात इथं व्यक्त केलंय, एक शेडच्या स्वरूपात किंवा रंगछटांच्या स्वरूपात आहे, आणि इथे एक टिंब पद्धतीने. 9वीलाच तुम्ही 3 ते 4 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे उद्देशात्मक नकाशे एक शिक्षण घेतलंय किंवा माहिती घेतलेली आहे. तर कोणती टिंब पद्धती किती, एका टिंबाचं काय किंमत आहे, या सगळ्यांचा उल्लेख आपल्याला इथे या नकाशाच्या शीर्षकाच्या खाली लोकसंख्या वितरण 2011 एक टिंब बरोबर 2 लाख व्यक्ती. तर जिथं टिंबांची संख्या जास्त दिसते हा उत्तर मैदानी प्रदेश किंवा उत्तर मैदानी भाग जो आहे, विशेषतः गंगा नदीचं खोरं जे आहे, त्या प्रदेशामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला लोकसंख्या एकवटलेली दिसते किंवा त्याची घनता जास्त दिसते. डेन्सिटी डेमोग्राफिकली सर्वात जास्त या प्रदेशामध्ये पाहावयास मिळते. तीच इकडे शेडच्या स्वरूपात इथे आपल्याला पाहावयास मिळते. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या 5-6 राज्यांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या घनता दिसते. क्षेत्रफळ कमी आहे परंतु लोकांची संख्या जास्त आहे, त्याचीच इथं स्पष्टीकरण करणारी ही टिंब आपल्याला लक्षात येतात. तसंच दक्षिण राज्यामध्ये विशेषतः केरळचं कमी क्षेत्रफळ असलेलं राज्य आहे, तमिळनाडूचं राज्य सुद्धा, इथेही लोकसंख्येची घनता किंवा घनत्व जास्त आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरची एक ग्रुप ऑफ स्टेट ज्याला म्हणू, त्याच्यामध्ये गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे आणि ओडिशा आहे. या राज्यामध्ये तुलनेने जी लोकसंख्येची घनता आहे ती कमी आहे आणि विरळ लोकसंख्या असलेलं राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड ही विरळ लोकसंख्या, आणि अगदीच विरळ असलेली मग ईशान्येकडचा अरुणाचल प्रदेश असेल, उत्तरेकडचा जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, या सर्व राज्यांच्या क्रमाचा विशेष उल्लेख करणं, देशांचा उल्लेख करणं महत्वाचं आहे. तुम्हाला प्रश्न कोणते येऊ शकतात, साखळी बनवा, क्रम ओळखा, यामध्ये असे प्रश्न आहे की अतिशय दुर्गम राज्य विचारले जाऊ शकतात किंवा जिथे लोकसंख्याची घनता कमी आहे, मग ईशान्येकडून नैऋत्येकडे विचारले जाऊ शकतात किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडच्या कोणत्या राज्यामध्ये घनता वाढत जाते किंवा कमी होते, तर तो सिक्वेन्स, तो क्रम पाठ करण्याऐवजी समजून घेणं महत्वाचं आहे. एकदा का तुम्ही व्यवस्थित क्रम समजले, या आकृतीला जर व्यवस्थित आपल्या एक स्मरणामध्ये ठेवलं, समजून घेतलं तर स्मरणात ठेवणं सोपं असतं. म्हणून याची भूमिका काय, नेमकं या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोकसंख्येची घनता काय, याचं कारण मीमांसा प्रत्येकाने स्वतः नोट्सच्या माध्यमातून करणं अपेक्षित आहे. जसं आपण भारताची लोकसंख्येची विभागणी पाहिली तशीच या ठिकाणी ब्राझील देशातल्या 2 नकाशांच्या माध्यमातून परत एकदा टिंब पद्धतीचा आणि इथे रंगछटांचा वापर करून लोकसंख्याचं विभाजन काय आहे किंवा लोकसंख्येची विभागणी कशा पद्धतीने ते सांगितली. आपण जो उत्तर ब्राझीलचा जो भाग आहे, विशेषतः अमेझॉन नदीचं खोरं, अतिशय घनदाट वन असलेला प्रदेश, प्रचंड पाऊस पडतो आणि इथे दुर्गमता आहे, एक प्रकारे तिथं पोहोचणं कठीण आहे, तिथलं जीवन रोगट, सतत उष्णता असते, सतत पाऊस असतो, रोगट एक जीवनमान आहे. जरी ती हिरवळ असलं, जरी तिथे मोठ्या संख्येने ऑक्सिजन मिळत असला, प्राणी खूप मोठ्या संख्येने असते, वनस्पती खूप मोठ्या संख्येने, पण एक जीवन सुसह्य असं जीवन तिथे नाहीये, ते प्रतिकूल आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला लोकसंख्या च वितरण विरळ दिसेल, परंतु किनारपट्टीचा भाग, विशेषतः दक्षिणेकडे किंवा ज्याला आपण आग्नेयकडे म्हणू, त्या प्रदेशामध्ये लोकजीवन सुसह्य आहे. म्हणून या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता आपल्याला मोठ्या संख्येने झालेली दिसते. आता लोकसंख्येला समजून घेण्यासाठी आपण नकाशे समजून घेतले, परंतु आता ग्राफच्या स्वरूपात, आणि हा अतिशय मॉडरेट, अतिशय सुंदर, व्यवस्थित, थोडासा पहिल्यांदाच तुम्हाला इंट्रोड्यूस होतो असा एक
आलेख आहे ज्याच्यामध्ये वय आणि लिंग मनोरा बघा इथे दोन पुरुष आणि स्त्रियांच्या वयांची वेगवेगळी ग्रुप केलेली दिसतील किंवा गट केलेली दिसतील आणि त्या गटांतून आता साधारण हे वाचण्याची एक खूप सोपी शैली आहे प्रत्येकाने त्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. हा आलेख समजून घेण्यासाठी किंवा याला मनोरा शब्द वापरलाय जसं एखाद्या राजा किंवा राणीच्या डोक्यावरचा टोप असतो तशा आकाराचा तो दिसतोय. तर इथे वर जो वयोगट आहे तो सर्वात सिनियर लोकांचा आहे पण इथे सगळ्यात खाली जो वयोगट आहे तो सगळ्यात ज्युनियर 0 ते 4 वयोगटातले त्यानंतर पुढचे असं करत करत तरुणांचा जो वयोगट आहे तो साधारण इथं म्हणजे एक घंटा आकृती आपल्याला इथे हा ग्राफ दिसतोय. तर इथे मधोमध 0 मूल्य घेतलंय आणि डावीकडे जर गेलं तर ते पुरुषांच्या साठीची संख्या आहे आणि उजवीकडे जर गेलं तर ती स्त्रियांच्या साठीची संख्या आहे. ब्राझील 2016 वर्णन करणार लोकसंख्येचं वर्णन करणारं हे चित्र आहे आणि भारत 2016 आता दोघांचं व्हॉल्यूम वेगवेगळा आहे परंतु प्रमाण दर्शवण्यासाठी मात्र हा एक ग्राफ चांगला उपयोगी ठरतो. यातून अनेक गोष्टीची तुलना तिथलं स्त्रियांची संख्या पुरुषांची संख्या तरुणांची संख्या तरुणांचा संख्या जास्त असलेला देश हा प्रगतीसाठी जास्त त्याच्याकडे संभाव्यता असते किंवा शक्यता असते म्हणून अशा अनेक वेगवेगळ्या नियोजनासाठी त्या त्या प्रदेशातल्या लोकांना नियोजन करण्यासाठी विशेष करता शासन करते त्यांना नियोजन करण्यासाठी अशा पद्धतीचा एक महत्वपूर्ण असा ग्राफ आपल्याला अभ्यासायचा आहे. आता नकाशाची मैत्री लोकसंख्येचे नागरी लोकसंख्येचं प्रमाण आता आपण अगोदर चर्चा केली का बघा शक्यतो व्यवसाय रस्ते संदेश वहन हे कुठं जास्त असणार आहे जिथे लोकसंख्या जास्त आहे. आता लोकसंख्या जास्त असणं म्हणजे जर नागरीकरणाच्या स्वरूपात शहरीकरणाच्या स्वरूपात जर तिथे लोकसंख्या जास्त असेल तर सुविधा जास्त असतात. आपण औरंगाबाद सारख्या शहरात राहतो इथल्या सुविधा ग्रामीण भागापेक्षा तुलनेने निश्चित चांगल्या असणार आहे. इथे महाविद्यालय आहेत हॉस्पिटल्स आहेत रस्ते आहेत अनेक इतर नागरी सुविधा तुम्हाला जास्त मोठ्या संख्येने मिळतील. जसजसं शहर मोठं होत चालतं तिथे सुविधा असतात म्हणून शहरं मोठे होतात. हे दोन इंटर रिलेटेड मुद्दे आहेत. तर तसंच काही इथे आपल्याला या दोनही नकाशामध्ये भारताच्या आणि ब्राझीलच्या पाहावयास मिळतं की नागरीकरण झालेलं आपल्याला दक्षिणेकडची विशेषतः आग्नेयकडची राज्य शहरं यामध्ये मोठ्या संख्येने नागरीकरण झालंय. आता भारताच्या तुलनेत ब्राझील क्षेत्रफळाने जवळपास 2.5 पट मोठा आहे. त्याचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार सुद्धा मोठा आहे पण लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्यापेक्षा तो खूप छोटा आहे. म्हणून इथे तुम्हाला त्याचं विभाजन ज्यावेळेस बघायला मिळेल तर 91 ते 100 ही घनता असलेलं ही इतकी संख्या घनता असलेलं राज्य एकदम पिंक डार्क पिंक कलरमध्ये गुलाबी कलरमध्ये दिसतं आणि त्यातले एकदम पारा मारा रोहिमा किंवा रोरा ह्या दोन्ही तिन्ही राज्यामध्ये तुम्हाला अतिशय कमी लोकसंख्या दिसेल कारण तिथलं जीवनमान इतकं सोयीस्कर नाहीये म्हणून तिकडं नागरीकरणाची सुद्धा गती किंवा नागरीकरण सुद्धा कमी झालेलं पाहावयास मिळतं. आता भारतातील आणि ब्राझीलमधील पर्यटन प्रमुख रस्ते विशेषतः 3 ते 4 पद्धतीचे आपण मार्ग वापरतो. हवाई मार्ग आहे जलमार्ग आहे रस्ते आहे रेल्वे आहे आणि या पलीकडे आणखी नवीन मार्ग जर आता कोणता असेल तर तो संदेश वहनाचा आहे. ज्याला आपण आपल्याला जी काही जाणून घ्यायची माहिती करून घ्यायची आपण बऱ्याचशा गोष्टी आपण आता इंटरनेटच्या माध्यमातून किंवा आपण कृत्रिम उपग्रहांच्या माध्यमातून आपल्याला ती माहिती मिळते. म्हणून इथं दळणवळण दोन्ही अर्थाने वस्तू स्वरूपातलं इकडं तिकडं नेणं असेल किंवा संदेश स्वरूपातलं असेल. तर मला वाटतं हे खूप सहज समजण्यासारखे मुद्दे आहेत. याच्यामध्ये प्रमुख रस्ते विशेषतः मध्य भागातून आणि ब्राझिलियापासून राजधानीपासून तर ती महत्वाची जी शहरं आहेत त्या ठिकाणी रस्ते मार्ग खूप कमी दिसतील कारण आकारमान मोठा आहे जंगल वनक्षेत्र मोठं आहे आणि म्हणून इथे विमानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त संपर्क या शहरांचा होताना आपल्याला दिसतो. आणि मोठा किनारपट्टी प्रदेश असल्यामुळे रिओ ग्रांडे त्यानंतर कुरिटिबा सेंटर्स रिओ दि जानेरिओ व्हिटोरिया सिल्वाडोर
फोटावले जा किंवा ही सर्व जी काही महत्वाची बंदर आहेत त्यांचा विषयीचा अभ्यास आपण किंवा त्याच्या नोंदी घ्यायची प्रत्येकाने काळजी घ्या लिहा. कारण जोपर्यंत तुम्ही नोट्स काढत नाही स्वतःहून बंदर कोणती क्षेत्र कोणकोणती आहे ते समजून घेत नाही तोपर्यंत ती व्यवस्थित पाठ होत नाही. मोठी संख्या आहे खूप शहर भारत मोठी लोकसंख्या असलेला प्रदेश आहे म्हणून मोठी शहर मोठी एक वाहतूक जाळ्याची रचना आपल्याला पाहावयास मिळते. विशेषतः श्रीनगर पासून ते कन्याकुमारी पर्यंत जाणारा हा एक रस्ते महामार्ग आहे. आपल्याकडे रस्त्यांचे सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार आहेत जसं राष्ट्रीय महामार्ग आहेत राज्याचे महामार्ग आहेत दोन राजधान्यांना जोडणारे महामार्ग वेगळे आहेत परत आणखी जिल्हा स्तरावरचे राज्य स्तरावरचे वेगवेगळे महामार्ग आहेत. ग्रामीण ज्या तालुक्यातल्या आतल्या छोट्या छोट्या ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते आहेत अनेक वेगवेगळ्या रस्त्यांचे परंतु आपण प्रामुख्याने महत्वपूर्ण असे हवाई मार्ग त्यानंतर रस्ते महामार्गाचाच इथे उल्लेख केलेला आहे. तर चतुष्कोन ज्याला म्हणतात विशेषतः भारतातले जे महत्वाची चार मेट्रोपॉलिटियन सिटीज आहेत महानगर आहेत दिल्ली मुंबई इकडे बेंगलुरू चेन्नई करत प्लस कोलकाता आणि परत दिल्ली अशा महत्वाच्या शहरांना जोडणारा हा सुवर्ण चतुष्कोन रस्ता तो सुद्धा एक महत्वाचा आहे. त्यानंतर अनेक राष्ट्रीय महामार्गांची संख्या आपल्या औरंगाबाद शहरातनं किंवा जिल्ह्यातनं कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो त्याची लांबी किती आहे त्याला राष्ट्रीय महामार्ग हा दर्जा का मिळाला असं थोडस स्वतःला प्रश्न विचारत राहिलं तर मला वाटतं याची उत्तर शोधण्यातून तुम्ही बऱ्यापैकी एक अभ्यास करू शकता. भारतामध्ये दुसरं महत्वाचं आणि स्वस्त वापरला जाणारं जर कोणतं ट्रान्सपोर्ट ऑफ मीन आहे किंवा मीन ऑफ ट्रान्सपोर्ट आहे मोड आहे तर तो लोहमार्ग आहे. भारतात खूप मोठ्या संख्येने विशेषतः उत्तर भारताच्या तुम्ही जर पाहिलं इथं जिथे लोकसंख्या जास्त आहे इथे हे सगळं मोठं एक रेल्वेचं जाळं आपल्यास पाहावयास मिळतं. भारताच्या सर्व राज्यामध्ये रेल्वे पोहोचते फक्त अंदमान आणि निकोबार बेट जर समुद्रातली दोन्ही बेट समूह जर सोडली तर बाकी सर्वत्र जवळपास रेल्वेचं जाळं आहे. विशेषतः उत्तर भारतात हिमालयाच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या संख्येने रेल्वे गेलेली दिसते. पुढचं जो शेवटचं प्रकरण महत्वपूर्ण प्रकरण आहे भारताची प्रमाण वेळ आणि ब्राझीलची प्रमाण वेळ. या प्रमाण वेळेच्या संदर्भात सुद्धा भारताला एकच प्रमाण वेळ आपण मानतो कारण आपला रेखावृत्तीय विस्तार कमी आहे परंतु ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार हा खूप मोठा असल्या कारणानं त्याच्या प्रमाण वेळा चार प्रमाण वेळ आहे आणि ते जागतिक प्रमाण वेळेपेक्षा साधारण 3 तास उशिराने ब्राझीलची वेळ सुरू होते. जर ज्याला GMT आपण म्हणतो ग्रीनविच मीन टाइम ज्याला म्हणतो किंवा ग्लोबल मीन टाइम काही लोक म्हणतात तर त्या टायमिंग नुसार हा 3 तास ब्राझील देश मागे आहे. तुम्ही म्हणाल 3 तास म्हणजे जर त्याची 4 प्रमाण वेळ असेल तर त्यातली एक महत्वाची त्यांनी अधिकृत मानलेली त्या प्रमाण वेळेला गृहित धरून 3 तास मागे आणि भारत हा GMT जागतिक प्रमाण वेळेच्या 5-5.5 तास पुढे असतो. जेव्हा तिथे त्या रेषेवर रात्रीचे 12 वाजलेले असतील त्यावेळेस भारतामध्ये सकाळचे 5:30 वाजलेले असतात. 1-5.5 तास अगोदर आपण पुढे निघाला ही भारताची प्रमाण वेळ ठरविणारी रेखावृत्त जो आपल्या भारताच्या मध्यातून जातो आणि तिथं जी वेळ असते ती आपल्या पूर्वेकडच्या आणि पश्चिमेकडच्या खर तर भारताचा रेखावृत्तीय विस्तार खूप मोठा आहे. साधारण पूर्वेचं जे सगळ्यात पहिलं जिथे सूर्यदर्शन होतं तर अरुणाचल प्रदेशचा जो भाग आहे तिथं या पूर्व टोकाला सूर्यदर्शन होतं आणि तिथून पुढे 120 मिनिटानंतर या गुजरातच्या या छोट्याशा ठिकाणी सूर्यदर्शन होतं. म्हणजे 120 मिनिटे म्हणजे 2 तासाचा कालावधी साधारण या भारताच्या पूर्व आणि पश्चिम टोकामध्ये आहे. तरी पण भारताने एकच प्रमाण वेळ स्वीकारलेली आहे हे तत्कालीन राज्यकर्ते आणि नियोजनकर्त्यांचा तो निर्णय आहे. या ठिकाणी मला वाटतं खूप व्यापक आणि मोठ्या थोडासा स्पीडमध्ये मला सांगावं लागलं. माझं भूगोल विषय आणि विशेष करून नकाशाच्या संदर्भातलं बोलून झालेलं आहे. मी जाधव सर किंवा विस्कुते सरांकडे माईक ओव्हर करतो. धन्यवाद सर. हॅलो विस्मते सर. सर कोणाचे प्रश्न वगैरे असतील तर आपण घेऊ शकतो किंवा आता वेळेअभावी जर तुमचं नियोजन जसं असेल तर प्लीज. पाटील सर. हो हो
हॅलो विस्पुते सर, हॅलो सर, मला वाटते कोणी बटुळे सर, हॅलो सर आहे 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 बोला. हा सर झालं का? हो सर, पूर्ण केलं. धन्यवाद धन्यवाद. आपण खूप मेहनत पूर्ण असं पीपीटी तयार करून प्रत्येक घटक असेल, नकाशा असेल, प्रत्येक प्रश्न प्रकार असेल, अगदी बारीक सारीक गोष्टी तळागाळातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी समजून दिल्या, त्याबद्दल डायटच्या वतीनं मी आपले आभार मानतो. त्याचप्रमाणे सुहास पाटील सर हे सुद्धा गेल्या 7 दिवसापासून या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत आणि मोठ्या उत्सुकतेनं ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी काम करत आहेत. आदरणीय सुहास पाटील सरांचे सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे आदरणीय बटुळे दादा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत, त्यांनी सुद्धा सुंदर असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं, प्रेरित केलं, त्याबद्दल आदरणीय बटुळे दादांचे सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे डॉक्टर मांटे सर विज्ञान विभाग प्रमुख हे सुद्धा आपल्याला जॉईन होते, त्यांचे सुद्धा विज्ञान विभागाच्या वतीनं आभार मानतो. सुहास पाटील सरांना विनंती करतो की आता फक्त 2 विषय राहिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी आपण हे करत आहोत, आपल्या सहकार्यानेच हे शक्य होत आहे. आपण सर्वांनी सहकार्य करत आहात, त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न करत आहोत. आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबूया. आपणा